ज्यांच्यासाठी आपण आजच्या या प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे त्या सर्वांचं मी आज या ठिकाणी रामितीच्या वतीने स्वागत करतो. मित्रो, कृषी विभागामार्फत 1800-233-4000 या क्रमांकावर टोल फ्री सेवा आपण शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही सेवा निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी आहे. आपण सर्वजण शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अडचणी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच त्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या शंका समाधान करत असतात. याच अनुषंगाने माननीय आयुक्त कृषी यांनी या टोल फ्री क्रमांकावर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी एक संभाषण कौशल्य किंवा सौहार्दपूर्ण संभाषण कसं करावं, आलेला फोन कॉल कसा अटेंड करावा किंवा त्याला सक्षमपणे कसं उत्तर द्यावं याच्यासाठी आपला कॉन्फिडन्स बूस्ट करणं ही एक गरज समजून आज या ठिकाणी या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यासाठी रामितीला सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे अगदी कमी कालावधीमध्ये सर्व नियोजन करून प्रशिक्षणार्थींची ऑनलाईन नोंदणी आणि लिंक वगैरे सगळं तयार करून रामितीच्या वतीनं या ठिकाणी हे प्रशिक्षण आयोजित आज या ठिकाणी करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा जर कार्यक्रम आपण आणि ग्रुपवर टाकला होता तो जर पाहिला तर साधारणपणे 11 ते 2 या वेळेमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. याच्यामध्ये सुरुवातीला किसान कॉल सेंटरवरील संभाषण कौशल्य आणि निराकरण या संदर्भात डॉक्टर एम एस पवार साहेब, जे विपणन व्यवस्थापक आहेत इफ्को किसान सेवा, या हे मार्गदर्शन करतील. त्यानंतर टोल फ्री क्रमांक ऑलरेडी हाताळलेले किंवा ज्यांनी या सेवेमध्ये काम केलेलं आहे ते आपल्या कृषी विभागाचे सेवानिवृत्त कृषी उपसंचालक डॉक्टर राम लोकरे सर हे या ठिकाणी पवारसाहेबांच्या नंतर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यानंतर कृषी विभागातील कार्यरत संचालक महोदय, संचालक विस्तार, संचालक कृषी निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण, संचालक फलोत्पादन आणि मुख्य सांख्यिक श्रुत देशमुख साहेब हेही या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. असा सर्वसाधारणपणे आजच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. या प्रशिक्षणात मी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींचं त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले दोन्ही प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर एम एस पवार साहेब, डॉक्टर राम लोकरे साहेब या दोघांचंही मी या ठिकाणी रामितीच्या वतीने स्वागत करतो. आणि डॉक्टर पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले किसान कॉल सेंटरवरील संभाषण कौशल्य आणि निराकरण या संदर्भात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करावं. डॉक्टर पवार साहेब धन्यवाद सर. येस सर, स्क्रीन दिसते का? हो सर, दिसतो. ओके सर. सर एक मिनिट, साळवे साहेब अजून आपलं थोडस इंट्रोडक्शन करून देत आहेत. साळवे साहेब, येस अजून सरांचं इंट्रोडक्शन थोडस करता येईल तर बरं होईल जरा. येस येस. डॉक्टर पवार साहेब हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. ते स्वतः MSc अग्री आणि PhD आहेत. ॲग्रॉनॉमी या विषयामध्ये त्यांनी MSc करून त्याच विषयामध्ये PhD केलेली आहे आणि अगदी थ्रूआउट डिस्टिंक्शन असलेले डॉक्टर पवार साहेब हे आत्ता सध्या आपल्या इफ्को किसान कॉल सेंटर इफ्को किसान या कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत आहेत.
या त्यांच्या सर्व शैक्षणिक प्रवासामध्ये त्यांना एम एस सीला ॲग्रॉनॉमी या विषयामध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस रिक्रुटमेंट बोर्डची नेटची एक्झाम क्वालिफाय केलेली आहे आणि जपान इथं झालेल्या इंटरनॅशनल वर्कशॉपमध्ये सुद्धा त्यांनी क्वालिटी आणि सेफ्टी प्रोडक्शन ऑफ फार्म प्रोडक्ट याच्यावर हा वर्कशॉप त्यांनी त्या ठिकाणी अटेंड केलेला आहे आणि बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड सरांना मिळालेला आहे. असे डॉक्टर एम एस पवार साहेब आज आपल्याला सर्व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं. पवार साहेब. धन्यवाद सर. कृषी आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांक हाताळणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नमस्कार. त्याचबरोबर या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर डायरेक्टर, त्याचबरोबर आपल्या रामेती पुणेचे प्राचार्य देशमुख साहेब, सहायक संचालक साळवे साहेब, डॉक्टर सुनील राऊत आणि सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी. आता या ठिकाणी आपण आज किसान कॉल सेंटर संदर्भात माहिती घेणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे कम्युनिकेशन इंटरॅक्शन आणि त्याचबरोबर जे काय आपले प्रॉब्लेम्स किंवा जे काय आपले वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ज्या समस्या येतात त्याचं आपण निराकरण कसं करावं आणि ह्यालाच आपण थोडक्यात सॉफ्ट स्किल्स म्हणतो. म्हणजे काय तर सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय तर एक क्षमता की ज्या क्षमतेद्वारे आपण चांगल्या प्रकारे संवाद साधू शकू. त्याचबरोबर आपली जी काही टीम आहे, मग ती टीम आपल्या संस्थेमध्ये असेल, आपल्या ऑफिसमध्ये असेल किंवा आपलं आता जे सध्याचं कॉल किसान कॉल सेंटर आहे त्याच्यामधली टीम असेल, त्या टीम वर्क कसं प्रमोट करू. त्याचबरोबर आपले त्यामधले अधिकारी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या आयडिया असतील, त्या आयडिया कशा आपल्याला त्या ठिकाणी राबवता येतील आणि ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करून आपण चांगल्या प्रकारे आपले कस्टमर म्हणजे जे आपले शेतकरी आहेत त्यांना आपण चांगल्या प्रकारची सेवा कशी देऊ, अशा प्रकारचे स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप करणे ह्यालाच काय म्हणतो आपण सॉफ्ट स्किल्स. म्हणजे जसं काय आपल्याला हात आहे, डोळे आहेत, तोंड आहे, हे झाले आपण बघायला गेलं तर हे हार्डवेअर झाले किंवा हार्डवेअर आपण जसं आपण कॉम्प्युटरमध्ये म्हणतो सॉफ्ट स्किल्स, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, त्याबद्दल आपलं हार्डवेअर झालं. पण त्या जे काय आपलं मन आहे किंवा आपलं जे तोंड आहे त्यांना आपण कसं बोलतो, डोळ्याने आपण काय त्या ठिकाणी व्यक्त करतो, हे जे काय आपलं स्किल आहे त्याला आपण काय म्हणतो सॉफ्ट स्किल. ज्या प्रकारे आपण कम्युनिकेशन करू शकतो, आपलं टीम वर्क वाढवू शकतो, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या आयडिया आणि त्यानंतर जे काय आपल्याला शंका येत असतात किंवा ज्या काही आपल्याला प्रॉब्लेम येत असतात त्याचं आपण कसं सोडवणूक करतो, निराकरण करतो आणि त्याच पद्धतीनं आपण ज्या शेतकऱ्यांच्यासाठी काम करतो त्यांना आपण चांगल्या प्रकारची सेवा कशी देऊ शकतो, याची जी आपली स्किल्स आहेत त्या स्किलनाच आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो. तर त्या सॉफ्ट स्किलमध्ये काय काय येतं की जेणेकरून आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, ज्याला आपण आत्मविश्वास म्हणतो तो आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर जिज्ञासा किंवा ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो किंवा इनिक्टिवनेस म्हणतो तो आपला त्या ठिकाणी वाढतो. त्याचबरोबर आपल्यामध्ये टीम स्पिरिट डेव्हलप होतं जेणेकरून आपण ज्या संस्थेमध्ये किंवा ज्या ठिकाणी ज्या ऑफिसमध्ये आपण काम करत असेल ते काम आपण चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू शकतो. आपल्यामध्ये संभाव्य आपलं जे कौशल्य आहे ज्याच्याद्वारे आपण लोकांशी संवाद साधतो ते संवाद कौशल्य आपलं त्या ठिकाणी वाढतं. त्याचबरोबर असर्टिवनेस, असर्टिवनेस म्हणजे काय, ठामपणा, म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपण जे काय आपण बोलणार आहे ते आपण त्याबद्दल आपण ठाम असलं पाहिजे. आणि एम्पॅथी म्हणजे आपल्या मनामध्ये किंवा आपण जे काय बोलतो त्याबद्दल आपल्या मनामध्ये सहानुभूती असली पाहिजे. आणि ट्रस्टवर्दीनेस म्हणजे जे काय आपण बोलणार आहे ते विश्वासार्ह असलं पाहिजे. ह्या पद्धतीचं स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप आपण केली पाहिजेत आणि ही जर आपण डेव्हलप केली तर ह्या प्रकारचे आपल्यामध्ये कौशल्य वेगळे निर्माण होत असतात किंवा डेव्हलप होत असतात. आता ह्या ठिकाणी हे स्किल का डेव्हलप आहेत तर पहिला येतो टू हँडल इंटरपर्सनल रिलेशन्स. आता इंटरपर्सनल रिलेशन म्हणजे काय की आपण ज्या शेतकऱ्यांच्याबद्दल आता आपण बोलणार आहे किंवा ज्याच्याशी आपण संवाद साधणार आहे त्याच्याबरोबर एक आपलं संबंध चांगल्या प्रकारचा ज्याला आपण जिव्हाळ्याचा म्हणू असा निर्माण झाला पाहिजे. तो झाला तरच तो शेतकरी चांगल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारेल किंवा आपल्याशी तो नीट बोलेल आणि आपण सुद्धा त्याच भाषेमध्ये त्याच्याशी आपल्याला ते उत्तर देता येईल. त्यानंतर टू टेक अप्रोप्रिएट डिसिजन. आता ह्या ठिकाणी किसान कॉल सेंटरवरती आपण काम करत असताना
शेतकऱ्याचा आपल्याला प्रश्न आल्यानंतर लगेच त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे, म्हणजे त्याचा प्रश्न आपण ऐकत असतानाच आपल्या मनामध्ये आपल्याला त्याचं डिसिजन किंवा त्याचं उत्तर आहे ते आपल्या मनामध्ये तयार झालं पाहिजे. ह्यासाठी ह्या सगळ्या स्किलचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होत असतो. त्यानंतर टू कम्युनिकेट इफेक्टिवली, म्हणजे जे काय आपण कम्युनिकेशन करणार आहे किंवा जे काय आपण ते संवाद साधणार आहे तो आपल्याला प्रभावीपणे मांडता आला पाहिजे किंवा करता आला पाहिजे, त्यासाठी ह्या स्किलचा आपल्याला उपयोग होतो. त्यानंतर टू हॅव अ गुड इम्प्रेशन आणि इम्पॅक्ट टू गेन प्रोफेशनल डेव्हलपमेंट. आता प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणजे काय, ह्या ठिकाणी आपण किसान कॉल सेंटरवरती काम करत असताना आपला प्रोफेशनल काय, तर आपण चांगल्या प्रकारे त्या शेतकऱ्याच्या प्रश्नांना उत्तर आपल्याला देता आली पाहिजेत आणि ती त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत, जेणेकरून त्या शेतकऱ्याच्या मनावरती आपलं एक इम्प्रेशन ज्याला आपण छाप म्हणतो ती छाप पडेल आणि ज्या ज्यावेळी त्याला काही शंका येतील त्या त्यावेळी तो आपल्या ह्या टोल फ्री सेंटरवरती आपल्याला कॉल करेल आणि त्यानंतर आपण त्याच्या प्रश्नाची उत्तरे चांगल्या पद्धतीने देऊ शकू. तर ह्यासाठी सगळी सॉफ्ट स्किल आपल्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजेत. आता ह्या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की इफेक्टिव्ह लिसनिंग, म्हणजे जर चांगल्या प्रकारे ऐकण्याची जर क्षमता आपल्यामध्ये जर आपण डेव्हलप केली तर आपल्याला ते आपले जे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी उपयोगी पडतं. त्याचबरोबर आपल्याकडं जी आपली टीम आहे, ज्या किसान कॉल सेंटरवरती आपण असेल किंवा ज्या आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये आपण काम करतो त्या ह्याचं आपलं जी टीम आहे त्या टीमचं काम चांगलं होईल. त्याचबरोबर आपले जे काही वरिष्ठ असतील त्यांच्याशी सुद्धा आपला चांगल्या पद्धतीनं सह त्या ठिकाणी आपलं कम्युनिकेशन होईल. त्याचबरोबर आपण जरी कॉल सेंटरवरती काम करत असलो तरीसुद्धा आपल्यामध्ये एक प्रकारचं नेतृत्व पाहिजे की जेणेकरून कोणताही प्रश्न आला तर आपण त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकू. त्याची लीडरशिप ज्याला आपण म्हणतो किंवा नेतृत्व, ते गुण आपल्यामध्ये डेव्हलप होतील. आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, म्हणजे जे काय त्या ठिकाणी आपल्याला मतभेद येतील ते मतभेद आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हाताळण्याचं स्किल आपल्यामध्ये डेव्हलप होईल जर आपण चांगल्या प्रकारे ऐकायला शिकलो तर. त्यानंतर इंटरपर्सनल स्किल्समध्ये कम्युनिकेशन स्किल, लिसनिंग स्किल आणि प्रोबिंग स्किल ह्याचा समावेश होतो. आता कम्युनिकेशन स्किल म्हणजेच काय, की ज्याला आपण संभाषण कौशल्य म्हणतो ते. लिसनिंग म्हणजे जे आपल्याला ऐकायचं आहे किंवा जे आपण ऐकतो ते आपण कशा पद्धतीने ऐकलं पाहिजे. आणि प्रोबिंग म्हणजेच जे काय आपण ऐकतो त्याचा आपण खोलवर विचार केला पाहिजे आणि त्याची आपण तपासणी केली पाहिजे. ते जर आपण केलं तर आपण चांगल्या प्रकारचं इंटरपर्सनल किंवा ज्याला आपण जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते आपण त्या ठिकाणी प्रस्थापित करू शकतो. आता त्यापैकी आपण पहिला घटक बघूया की कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन स्किल. आता कम्युनिकेशन म्हणजे काय, प्रोसेस इन विच पीपल शेअर इन्फॉर्मेशन, आयडियाज अँड फिलिंग्स. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे की ज्याच्याद्वारे आपण म्हणजे लोक आपली आयडिया, आपली माहिती किंवा त्यांना जे काय वाटतं, म्हणजे आता इथं शेतकरी असेल तर त्याचे काही प्रश्न असतील तर ते आपल्याला शेअर करतात आणि आपण त्याला उत्तर देतो. ही जी काय पूर्ण प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो आपण कम्युनिकेशन. आता हे कम्युनिकेशन जी प्रक्रिया आहे ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनुभवता येते. एक म्हणजे आपण हिअरिंग, म्हणजे ऐकण्याच्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करतो, आपण ऐकतो किंवा दुसरा ऐकतो. त्याचबरोबर स्मेल, म्हणजे वासानं सुद्धा कधी कधी कम्युनिकेशन होतं. त्याचबरोबर टच, ज्याला आपण स्पर्श म्हणतो, त्या स्पर्शानं सुद्धा कधी कधी कम्युनिकेशन होतं. त्यानंतर सीईंग, म्हणजे आपण जे बघतो त्याच्यानुसार सुद्धा कम्युनिकेशन होतं. आणि टेस्ट, म्हणजे आपण चव घेतली तरी सुद्धा आपल्याला कम्युनिकेशन त्या ठिकाणी होत असतं. आता ह्यापैकी स्मेल, टच, सीईंग आणि टेस्ट हे काय आपल्याला किसान कॉल सेंटरमध्ये आपल्याला घेता येत नाही ज्यावेळी आपण शेतकऱ्यांचा विचार करतो त्यावेळी. फक्त आपल्याला हिअरिंग, जे काय आपण ऐकणार आहे त्याच्यावरतीच आपल्याला त्याच्याशी संवाद साधायचा आहे. आणि जे काय आतापर्यंत टोटल कम्युनिकेशन होतं आपल्याकडं त्याच्यापैकी 85% हे लिसनिंगमुळे होतं. म्हणजे जे काय आपण ऐकतो त्याच्याबद्दल आपल्याला ऐकण्याच्या माध्यमातून आपल्याला 85% कम्युनिकेशन होतं. ज्या काही गोष्टीचं एखाद्या कम्युनिकेशन होतं, आता उदाहरणार्थ आता आमचा इफकोचा नॅनो युरिया आला, त्याच्याबद्दल आपण टीव्हीवरती ऐकलं असेल किंवा दुसऱ्या कोणाच्या लोकांच्याकडून ऐकलं असेल तर त्याला काय आपण 85% लिसनिंगच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर 30% जे काय आपण बोलतो त्याच्या माध्यमातून स्पीकिंगमधून आपलं कम्युनिकेशन होत असतं. आणि त्याच्यानंतर रिडिंगचा नंबर लागतो, जे काय आपण वाचतो मग त्याचा 16% आपण रिडिंगच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि 9% हे आपण जे लिखाण करतो त्या लिखाणाच्या माध्यमातून 9% कम्युनिकेशन होत असतं. म्हणजे सगळ्यात जास्त लिसनिंगचं या ठिकाणी महत्त्व आहे. आणि किसान कॉल सेंटरवरती आपलं
स्पीकिंग आणि लिसनिंग हे दोनच त्या ठिकाणी कम्युनिकेशनचे माध्यम आहेत आणि त्यासाठी ह्या दोन्ही माध्यमाचा जर आपण विचार केला तर 75% हे कम्युनिकेशन होतं आणि त्यासाठी आपल्याला या लिसनिंग आणि स्पीकिंग स्किल आपली वाढवली पाहिजे. त्यानंतर कस्टमर म्हणजे जो काय आपला ग्राहक आहे या ठिकाणी शेतकरी जर आपण पकडला तर त्याला चांगल्या पद्धतीचा आवाज प्रोफेशनल ज्याला आपण व्यावसायिक म्हणतो प्रोफेशनल आवाज मैत्रीपूर्ण आवाज आणि एकदम कॉन्फिडंट म्हणजेच ज्याला आपण आत्मविश्वासपूर्वक म्हणतो तो आवाज ऐकायला आवडतो. आता या ठिकाणी फेस टू फेस कम्युनिकेशन म्हणजे ज्यावेळी आपण पर्सनली एकमेकाशी बोलत असतो त्यावेळेचं कम्युनिकेशन आणि फोनवरती ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळेचं कम्युनिकेशन हे किती काय त्याच्यामध्ये महत्त्व आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे. ज्यावेळी आपण फेस टू फेस कम्युनिकेशन करतो त्यावेळी 55% हे आपलं बॉडी लँग्वेजवरती कम्युनिकेशन होत असतं. त्याच्यानंतर टोन ऑफ व्हॉइस म्हणजे जे आपली आवाजाची पट्टी आहे किंवा जो आपला आवाज आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे 38% असतं आणि जे काय आपण शब्द बोलताना वापरतो त्या शब्दाचं कॉन्ट्रीब्युशन हे 7% असतं. म्हणजे सगळ्यात जास्त बॉडी लँग्वेज हे इम्पॉर्टंट आहे ज्यावेळी आपलं फेस टू फेस कम्युनिकेशन होत असतं त्यावेळी. पण ज्यावेळी आपण फोनवरती बोलतो किंवा फोनवरती आपण कम्युनिकेशन करतो त्यावेळी टोन ऑफ व्हॉइस म्हणजे जे काय आपण बोलतो त्याचा जो टोन आहे किंवा आवाजाची जी पट्टी आहे आपल्या त्याची जे कॉन्ट्रीब्युशन आहे 86% आहे आणि 14% कॉन्ट्रीब्युशन कशाचं आहे जे आपण शब्द बोलतो ते. म्हणून या ठिकाणी आपण जे बोलत असतो ते आपण कोणत्या पद्धतीने बोलतो कोणत्या आवाजात बोलतो किती स्पीडने बोलतो हे सगळं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच ह्या कम्युनिकेशनमध्ये इट्स नॉट व्हॉट यू से इट्स हाऊ यू से म्हणजे आपण काय बोलतो त्यापेक्षा आपण कसं बोलतो हे आपल्याला किसान कॉल सेंटरवरती महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण शेतकऱ्याचं ऐकतो किती आणि त्यानंतर आपण त्याला काय सांगतो त्यापेक्षा आपण त्या ठिकाणी कसं बोलतो हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हे सगळे स्किल्स आपल्याला डेव्हलप केले पाहिजेत. त्यानंतर हाऊ टू कम्युनिकेट म्हणजे आपण कशा पद्धतीनं संभाषण कौशल्य किंवा संभाषण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहिलं आहे डू नॉट कमांड जस्ट रिक्वेस्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी आज्ञा देऊ नका. त्या ठिकाणी फक्त आपण बोलत असताना आपण रिक्वेस्टिंगच्या स्वरूपामध्ये बोललं पाहिजे. त्यानंतर यूज प्रोफेशनल वर्ड्स म्हणजे बोलत असताना आपण जे आपले शब्द आहेत ते व्यवस्थित वापरले पाहिजेत. जे आपल्या शेतकऱ्याच्या भाषेतले जर आपल्याला वापरता आले ते अति चांगलं होईल. त्यानंतर स्पीक इन प्रॉपर व्हॉल्यूम म्हणजे बोलत असताना जे आपला आवाज आहे तो आवाज योग्य असला पाहिजे त्याच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे. त्याच्यानंतर स्पीक ॲट प्रॉपर पेस म्हणजे बोलत असताना मधी मधी जो आपला शब्दामधला अंतर आहे ते आपण योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची गडबड न करता आपण जर फास्ट बोलत गेलो तर ते त्याला समजणार नाही किंवा त्याच्यापर्यंत ते पोहोचणार नाही. म्हणून बोलत असताना आपण योग्य पद्धतीचा पेस त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे. त्यानंतर बी कर्टियस अँड नॉट इरिटेड म्हणजे चिडचिडपणा करू नका. त्याच्याशी बोलत असताना आपण सौजन्याने बोललं पाहिजे. आणि गो टू कस्टमर लेवल ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे त्या ठिकाणी आपण बोलत असताना किंवा त्याचं बोलणं ऐकत असताना आपण त्या शेतकऱ्याचे भाषेमध्ये किंवा शेतकऱ्याच्या लेवलला आपण गेलं पाहिजे. एक शेतकरी आपल्याशी बोलतोय आणि आपण पण एक शेतकरी आहे अशा पद्धतीनं जर आपलं ते कम्युनिकेशन झालं तर आपण चांगल्या प्रकारचं त्या शेतकऱ्याचा प्रश्न समजावून घेऊ शकतो. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे ॲबनॉर्मल किंवा ज्याला नॉन पार्लिमेंटरी शब्द म्हणतो ते आपण त्या ठिकाणी वापरू नयेत. आणि जे काय आपण बोलतो ते स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्वक त्या ठिकाणी बोललो पाहिजे. तर अशा पद्धतीनं जर आपण कम्युनिकेशन केलं तर ते शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचं मनसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्या ठिकाणी जे काय आपलं संभाषण आहे ते व्यवस्थितपणे पूर्ण होईल. त्यानंतर स्टाईल्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे जे काय आपण संभाषण करतो त्याच्या 3 पद्धती आहेत किंवा 3 त्याचे प्रकार पडतात. एक म्हणजे अग्रेसिव्ह स्टाईल ज्याला आपण आक्रमकपणा म्हणतो. दुसरा सबमिशिव्ह म्हणजे ज्याला आपण लीन म्हणतो किंवा अतिनम्र म्हणतो. आणि असर्टिव्ह म्हणजे ज्याला आपण योग्य पद्धतीनं म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी लीन होणं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आक्रमकपणा नाही. त्या ठिकाणी आपण जे काय बोलणार आहे ते योग्यपणे किंवा ठाम पद्धतीनं बोलतो त्याला आपण ह्या 3 पद्धती म्हणतो. आता या ठिकाणी बघा ज्यावेळी आपण अग्रेसिव्ह पद्धतीनं बोलतो अति आक्रमक होऊनपणे ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी
समोरचा जो बोलणारा असतो त्याला काय वाटत, ऐकणारा जो असतो त्याला वाटतं की आपला हक्क या ठिकाणी कुठेतरी डावला जात आहे, आणि ज्यावेळी आपण सबमिशिव्ह होतो म्हणजे अतिनम्र होतो त्यावेळी मग समोरचाच फक्त बोलत राहतो आणि आपण फक्त ऐकण्याची प्रक्रिया करत असतो, आणि म्हणून अग्रेसिव्ह स्टाईल पण बरोबर नाही किंवा अति सबमिशिव्ह म्हणजे ज्याला आपण लीन म्हणतो ती सुद्धा योग्य नाही. तर कुठली महत्वाची आहे तर असर्टिव्ह. असर्टिव्ह म्हणजे ठामपणा, म्हणजे आपण पण जे काय बोलणार आहे त्याचा सुरुवातीला ऐकून घ्या आणि त्यानंतर त्याला योग्य पद्धतीनं उत्तर द्या, जेणेकरून जे काय आपल्याला त्या ठिकाणी साध्य करायचं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला साध्य करता येईल. त्यानंतर टोन ऑफ व्हॉइस म्हणजे जे काय आपण बोलणार आहे त्याचा टोन कसा असावा, पीच म्हणजे ती बोलण्याची पट्टी जी आपली आहे ती योग्य असावी, आवाज योग्य असावा. त्यानंतर एम्फासिस म्हणजे योग्य ठिकाणी आपण त्या ठिकाणी जोर दिला पाहिजे, म्हणजे एकच आपण मोनोटोनस ज्याला आपण म्हणतो किंवा एक पट्टी स्वरामध्ये न बोलता जो शब्द महत्त्वाचा आहे त्याच्यावरती आपण जोर दिला पाहिजे. आणि इंथुजियाझम म्हणजेच बोलत असताना आपण उत्साहानं बोललं पाहिजे. आपलं एक कुठलं तरी काम आहे, कुठला तरी एखादा शेतकऱ्याचा प्रश्न आलेला आहे आणि त्याला आपण उत्तर देतोय असं त्या शेतकऱ्याला वाटलं नाही पाहिजे, आपण त्या ठिकाणी बोलत असताना आपण उत्साहानं बोललं पाहिजे. त्यानंतर टाईप्स ऑफ व्हॉइस टोन म्हणजे जे आपण बोलतो त्या बोलण्याच्या पद्धती, एक म्हणजे पॉझिटिव्ह व्हॉइस टोन, दुसरा निगेटिव्ह व्हॉइस टोन आणि तिसरा आहे न्यूट्रल ज्याला आपण तटस्थ म्हणू शकतो. हे त्याच्यामध्ये फक्त हा पॉझिटिव्ह व्हॉइसच आपण त्या ठिकाणी वापरायचा आहे, निगेटिव्ह व्हॉइस आपण वापरायचाच नाही आहे. आणि न्यूट्रल जर व्हॉइस आपण वापरला तर शेतकऱ्याला असं वाटू शकतं की यांना काय याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, त्यासाठी आपण नेहमी पॉझिटिव्ह टोनच त्या ठिकाणी वापरला पाहिजे. व पॉझिटिव्ह टोनमध्ये काय काय येतं तर इंथुजियास्टिक म्हणजे उत्साहपणा, उत्साहपणानं आपण बोललं पाहिजे. त्यानंतर एनर्जेटिक म्हणजे अगदी दमदारपणे आपण बोललं पाहिजे, जे काय आपण बोलतो त्याच्यावरती आपण ठाम असलं पाहिजे म्हणजे बोलताना आपल्या ह्याच्यामध्ये एनर्जी येते. त्यानंतर क्रिएटिव्ह म्हणजे जे काय आपण बोलतो ते सर्जनशीलतेनं बोललं पाहिजे, क्लिअर म्हणजे स्पष्ट आपण अगदी बोललो पाहिजे. त्यानंतर रेट ऑफ स्पीच किंवा स्पेस हा योग्यच असला पाहिजे, आणि जर आपण अति स्लो बोललो तरी पण शेतकऱ्याला समोरच्या ऐकायला इंटरेस्ट राहत नाही किंवा आपण एकदम स्पीडनी बोललो तर ते शेतकऱ्याला समजत नाही, त्यासाठी आपण बोलत असताना योग्य स्पीडनी बोललं पाहिजे आणि बोलत असताना ते आपण आपल्या मनापासून आणि आपल्या इच्छेनुसार बोललो पाहिजे, म्हणजेच डिझायर आणि विलिंगनेसने आपण त्या ठिकाणी तो संवाद साधला पाहिजे. त्यानंतर पॉझिटिव्ह आता आपण बघितलं. त्यानंतर न्यूट्रल, न्यूट्रल म्हणजे काय की एकदम तटस्थ, म्हणजे जे काय आपण ऐकतो ते अजिबात पॉझिटिव्ह पद्धतीनं ऐकायचं नाही किंवा बोलत असताना एकदम फ्लॅट पीच म्हणजेच एकदम एक पट्टी पद्धतीनं बोलायचं इन डिफरंट वे, म्हणजे तो एक विचारतोय आणि आपण एक सांगत असतो, तर असं न करता जे आपल्याला सांगायचं ते योग्य पद्धतीनं आपण सांगितलं पाहिजे, आणि त्यावेळी आपल्याला डिसइंटरेस्टेड म्हणजे हा काय समोरचा बोलणारा आपल्यामध्ये इंटरेस्टेड नाही असं शेतकऱ्याला वाटू शकतं, आणि म्हणून न्यूट्रल किंवा नकारात्मक टोन त्या ठिकाणी आपण नेहमी टाळला पाहिजे. आणि हेच आपण निगेटिव्ह टोनमध्ये बघितलं तर अग्रेसिव्ह म्हणजे एकदम आक्रमकपणे त्याच्याशी बोलणे, फ्रस्ट्रेटेड म्हणजे अगदी निराश होऊन बोलणे, तुम्ही काय विचारताय किंवा काय अशा पद्धतीनं न बोलता तुम्ही काय सांगताय तुम्हाला काय हवं आहे अशा पद्धतीनं बोलावं. त्यानंतर अटॅक म्हणजे एकदम त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अटॅक किंवा हल्ला ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं न बोलता आपण चांगल्या पद्धतीने त्याच्याविषयी बोललं पाहिजे. त्यानंतर कन्सिस्टंटली येल्स म्हणजे सातत्यानं एखाद्याला सवय असते की ओरडून बोलायचं किंवा एकामेकावरती ओरडायचं, तर तसं न ओरडता आपण त्याच्याशी चांगल्या पद्धतीनंच बोललं पाहिजे. त्यानंतर हार्श म्हणजे कोणत्याही प्रकारचा कठोर शब्द आपल्या तोंडून त्या ठिकाणी गेला नाही पाहिजे, आपण बोलत असताना अगदी सौम्य शब्दामध्येच बोललं पाहिजे. त्याचबरोबर अब्रप्ट म्हणजे कुठला एखादा अचानक काही एकदम जे इरिलेव्हंट आहे ते त्या ठिकाणी बोललो तर मग शेतकऱ्याचा इंटरेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये कमी होत असतो. आणि डिस्करेज डायलॉग म्हणजे जे काही शेतकरी समोरचा बोलतो ते न बोलता इतर काहीतरी गोष्टी आपण त्याच्याशी बोलायला लागलो तर मग तो आपला डायलॉग त्या ठिकाणी डिस्करेज होतो आणि मग शेतकरी परत आपल्या त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करत नाही, आणि म्हणून नेहमी आपला जो टोन आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. त्यानंतर लिसनिंगच्या बाबतीत ऐकत असताना हिअर मेथड म्हणजेच
हियर द मेसेज म्हणजे मेसेज त्याचा पूर्णपणे ऐका. एंगेज इन समराइझिंग म्हणजे ऐकत असतानाच आपण त्या ठिकाणी त्याचं जे बोलणं आहे त्या बोलण्याचा किंवा त्या प्रश्नाचा रोख ओळखा आणि तो प्रश्न ऐकत असताना त्याची समरी आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे. त्याचबरोबर आस्क क्वेश्चन म्हणजे जर काय आपल्याला परत जर ते ऐकू येत नसेल किंवा जर प्रश्न समजला नसेल तर त्याला परत एकदा विचारा आणि रिॲक्ट अप्रॉप्रिएटली म्हणजे जे काय त्याच्याशी आपल्याला बोलायचं आहे ते योग्य पद्धतीनं त्याच्याशी रिॲक्ट व्हा किंवा त्याला चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे जे काय आपण ऐकतो ते लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. तर ते जर आपण ऐकलं तर त्याच्यामुळं आपलं रिलेशनशिप सुधारते, आपले संबंध सुधारतात, आपलं नॉलेज आहे ते सुद्धा आपलं सुधारतं, आपलं अंडरस्टँडिंग म्हणजे जे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे ते सुद्धा आपण सुधारतो. त्याचबरोबर प्रॉब्लेम्स प्रिव्हेंट्स प्रॉब्लेम एस्केलेटिंग म्हणजे जे काय आपल्याला प्रॉब्लेम्स किंवा जे काय आपल्याला शंका येतात ते आपण टाळूण्याचे एक हे डेव्हलप होते, आपल्यामध्ये डेव्हलप होते की आपण ते प्रॉब्लेम टाळतो. तर ते न टाळता आपण त्याला उत्तरं शोधू लागतो. त्याचबरोबर आपला वेळ वाचतो, आपली एनर्जी वाचते आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर त्यासाठी आपल्याला जे आपण ऐकतो ते सुद्धा आपण नीट ऐकलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण गडबड करता कामा नाही. त्याचबरोबर प्रोबिंग म्हणजे काय, शब्दशः जर आपण अर्थ बघितला तर काय, खोल जाणे, कुठल्याही एखाद्या प्रश्नामध्ये खोल जाणे किंवा तपासणी करणे याला काय म्हणतो आपण प्रोबिंग. तर ज्यावेळी आपल्याला एखादा प्रश्न शेतकऱ्याने विचारला तो जर आपल्याला समजला नाही तर तो त्याला परत तुम्ही विचारला पाहिजे. डोंट हेजिटेट म्हणजे कुठल्याही प्रकारचा संकोच तुम्ही बाळगू नका. जर तुम्ही त्याला परत एकदा विचारला तर त्याला असं वाटतं की खरंच ऐकण्याला आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यामुळं तो अजून उत्साह त्याचा वाढतो आणि मग तो आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं आपली त्या ठिकाणी इमेज डेव्हलप होत असते, आपली छाप पडत असते आणि म्हणून तो विचारत असताना त्याच्या प्रश्नाच्या खोलामध्ये आणि त्यानंतर त्याला ज्या काय आपण उत्तर देणार आहे ते त्याच्या पण खोलामध्ये आपण शिरलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं संभाषण होत असतं. त्यानंतर पॅराफ्रायझिंग म्हणजे काय जे काय आपण आपल्याला बोलायचं आहे ते कधी कधी आपण एका शब्दामध्ये सुद्धा सांगू शकतो. आता उदाहरणार्थ समजा आपल्याला एखाद्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला की हळदीची पेरणी कधी करावी. आता हळदीची पेरणी साधारणपणे मे मध्ये केली जाते आणि ते जर तुम्हाला एका भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपण असं सांगू शकतो की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती हळदीची लागण केली जाते. म्हणजे एका शब्दामध्ये आपण सांगितलं आणि ते पण त्याच्या कायम लक्षात राहील आणि त्याच्यामुळे आपलं काय होईल की आपला वेळ वाचेल, त्याचा वेळ वाचेल आणि जे काय आपल्याला परत परत त्याला रिपीट सांगावं लागेल ते त्या ठिकाणी आपल्याला सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळं कस्टमर म्हणजे जो आपला शेतकरी आहे त्याचं सुद्धा समाधान होईल. अशा पद्धतीनं आपण एका म्हणजे पूर्ण अगदी पॅराग्राफ बोलण्यापेक्षा आपण एका शब्दामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं आपलं कौशल्य वाढवलं पाहिजे. त्याचबरोबर टेलिफोनवरती आपण बोलत असताना आपण कशा पद्धतीनं त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यावी, तर एक म्हणजे प्लेझंट ग्रीटिंग अँड ओपनिंग म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न आल्यानंतर हॅलो नमस्ते मी किसान कॉल सेंटरमधून बोलतो, आपलं नाव सांगा, आपला मोबाईल नंबर सांगा, आपलं गाव सांगा आणि मग त्याचं नाव मोबाईल नंबर लिहून घ्या, त्याचं गाव लिहून घ्या, त्याचं क्रॉप कोणतं आहे ते लिहून घ्या आणि मग त्याच्याशी बोलत असताना त्याच्या नावाचा उल्लेख करा. म्हणजे कोण पाटील असतील, पवार असतील किंवा देशमुख असतील किंवा कोणी असतील किंवा त्यांना काका दादा अण्णा असं जरी म्हणला तरीसुद्धा ते कम्युनिकेशन चांगल्या प्रकारचं होत असतं. त्यानंतर जे बोलत आहे आपण ते क्लिअर असावं, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह लँग्वेज जी आपण बघितली ती असावी आणि कोणत्याही प्रकारचे आपण बॅड वर्ड्स त्या ठिकाणी वापरू नये. त्यानंतर अवॉइड मोनोटोन म्हणजेच एक सुरामध्ये किंवा एक पट्टीमध्ये न बोलता शब्द जे आपण बोलतो त्याच्यावरती आपण चढ आणि उतार करावा शब्दांच्या मध्ये किंवा आवाजामध्ये जेणेकरून त्या शेतकऱ्याला ते व्यवस्थितपणे समजेल. त्यानंतर डोंट स्पीक टू फास्ट म्हणजे फास्ट एकदम त्या ठिकाणी बोलू नका. त्याचबरोबर नो डिस्ट्रॅक्शन म्हणजे बोलत असताना कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी हे करू नका आणि स्टे फोकस म्हणजे बोलत असताना आपण जे काय बोलतो त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि आपण लिसनिंगबद्दल बघितलं त्याचं लिस्ट जे तो काय सांगतो ते आपण व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि
रिपीट इन्फॉर्मेशन बॅक, म्हणजे जर आपल्याला पाहिजे असेल तर एखाद जर त्याला अजून तो विचारत असेल तर ती इन्फॉर्मेशन परत त्याला एकदा सांगा. आणि बी स्पेसिफिक आणि हेल्पफुल, म्हणजेच जे काय आपण बोलतो ते विशिष्ट पद्धतीनंच किंवा स्पेसिफिकच आपण बोललं पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे की आपल्याला या ठिकाणी ह्या सेंटरकडून आपल्याला मदत झाली. त्यानंतर कम्युनिकेट विथ डिप्लोमॅसी, म्हणजे बोलत असताना जे काय आपण त्याच्याशी बोलणार आहे ते डिप्लोमॅसीने बोला, त्याला कुठल्याही प्रकारचं असं वाटलं नाही पाहिजे की अगदी आक्रमक बोलतायत किंवा आपण जे काय बोलतो ते डिनाईन करतायत. कधी कधी बरेचसे क्वेश्चन शेतकरी विचारतात आणि मग त्यांना आपण जे काय सांगत असतो ते पटत नाही आणि मग त्याला आपण जर तुझं चुकूरचं तू एकदम चुकीचं बोलतोयस किंवा तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय असं न बोलता त्याला आपण डिप्लोमॅसी पद्धतीनं विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण शांत मनाने आणि योग्य ते शब्द जे काय आपण त्याच्याशी बोलणार आहे ते केअरफुली त्या ठिकाणी आपण वापरले पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण नेहमी विचार केला पाहिजे. आणि की ऑफ गुड कॉल सर्व्हिसेस काय, तर एक म्हणजे क्लिअर कम्युनिकेशन, जे काय आपण कम्युनिकेशन करणार आहे ते अतिशय स्पष्ट असावं. लिसनिंग स्किल, म्हणजे आपल्यामध्ये जो काय शेतकरी प्रश्न विचारतोय तो ऐकण्याची आपल्यामध्ये स्किल्स डेव्हलप करावीत. सेल्फ कंट्रोल, म्हणजे आपला जो कंट्रोल आहे तो आपण नेहमी व्यवस्थितच ठेवावा, कुठल्याही प्रकारचा अति आक्रमकपणा किंवा अटॅकिंग नेचर नसावं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असावा. असर्टिवनेस, म्हणजे अगदी आपण आपल्या बोलण्यावरती ठाम असावं, चुकीचं काही त्याला सांगू नये. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसेल तर तुम्ही त्याला तसं सांगा की आम्ही थोडंसं चेक करतो आणि तुमच्याशी बोलतो, तर त्याला कुठल्याही प्रकारचं चुकीचं मार्गदर्शन करू नका आणि जे काय आपण बोलणार आहे ते अतिशय ठामपणे मांडा. त्यानंतर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन, म्हणजे जे काही समस्या असतील त्याचं निराकरण व्यवस्थितपणे करा. मतभेद असतील तर ते मतभेद अतिशय सोप्या भाषेमध्ये योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवा. आणि त्याचबरोबर एम्पॅथी, म्हणजे त्याच्याबद्दल सहानुभूती आपल्यामध्ये नेहमी ठेवा की जेणेकरून आपल्याला त्याच्याशी संवाद चांगल्या पद्धतीनं आपल्याला साधता येईल. त्याचबरोबर डीपर्सनलायझेशन, म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्याच कॉल सेंटरमध्ये आपण बाकीच्या आपल्या टीम मेंबरपासून अलिप्त होतो आणि मग अलिप्त झालो की मग कॉल सेंटरमध्ये काय चाललंय किंवा कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, कुठल्या भागातून प्रश्न येतात ते आपल्याला समजत नाही, कारण का आपण आपल्या टीम मेंबरशी सुद्धा नीटपणे त्यांच्याशी संवाद साधत नाही आणि मग आपण अलिप्त राहतो. मग त्याला कारणं बरीच असतात, पण असा अलिप्तपणा शक्यतो टाळा. आपल्या टीम मेंबरशी नेहमी बोलत जा. आता जसं सध्याचा आता हा जून महिना आहे तर आता बरेचसे कॉल, पाऊस कधी येईल, किती पाऊस पडेल अशा प्रकारचे कॉल्स येत असतात आणि मग हे आपल्याला कधी समजतं जर आपण आपल्या कॉल सेंटरमध्ये अटेंटिव्ह असेल, सगळ्याशी आपण मिळून मिसळून वागत असेल तर, राहत असेल तर. त्यानंतर जबाबदारी घ्यायला आपण शिकलं पाहिजे. कॉल सेंटरमध्ये जे काय प्रश्न येतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील तर ते आपण शोधले पाहिजेत. मग त्यासाठी ॲग्रोन असेल किंवा कृषीदर्शिनी असतील किंवा आपले काय विद्यापीठाचे रिकमेंडेशन असतील त्याप्रमाणे आपण ते शोधले पाहिजेत आणि त्या त्यांना आपण उत्तर दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सेन्स ऑफ ह्युमर, म्हणजे जे आपण बोलत असताना नेहमी आपण विनोदानी हसत खेळत बोललं पाहिजे. हे जर आपण करायला शिकलो तर कॉल सेंटरवरती आपण चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याशी संवाद आपण त्या ठिकाणी करू शकू. तर या ठिकाणी मला रामिती पुणेनी माझं प्रेझेंटेशन देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी इफको किसान आणि इफकोच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हा सर. मित्रांनो, आज आपण जे या ठिकाणी ट्रेनिंग घेण्यासाठी उपस्थित राहिलात, सरांनी आपल्याला कम्युनिकेशन त्याबद्दल किसान कॉल सेंटरवर कसं आपलं नेचर ठेवायचं, कोणत्या पद्धतीचं कम्युनिकेशन ठेवायचं याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर मला वाटतं आपण पुढच्या व्यक्त्यांकडे वळायला हरकत नाही. यानंतर आपले पुढचे वक्त जे आहेत, डॉक्टर लाम लोकले हे आपले सेवानिवृत्त, आपण सर्व त्यांना ओळखतोच, हे आपले सेवा आपल्यातूनच आत्ताच सेवानिवृत्त झालेले कृषी उपसंचालक आहेत. ते आपल्याला मुळात त्यांनी यापूर्वी या टोल फ्री क्रमांकावर थोडस कामही केलं होतं सुरुवातीला, म्हणजे जे सुरुवातीला या टोल फ्री क्रमांकाची सुरुवात झाली त्यावेळी खरं तर याची संकल्पना ही फक्त निविष्ठा संदर्भात येणाऱ्या तक्रारी आणि त्याची सोडवणूक
किंवा येणाऱ्या काही अडीअडचणी असतील तर त्यांचे शंका निरसन करणे या संदर्भात होतं. त्यानंतर याचं स्वरूप हळूहळू हळूहळू बदलत गेलं तर अशा वेळी डॉक्टरांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. तर ते डॉक्टर साहेब आपल्याला टोल फ्री क्रमांकामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी हाताळणी व सौहार्दपूर्व संभाषण कॉर्डियल कम्युनिकेशन कसं असावं याबाबत आपल्याशी संपर्क संवाद साधणार आहेत. मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार मित्र सर्वांना ऐकतोय का? आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके ओके. मित्रांनो मी डॉक्टर राम लोकरे January 2020 मध्ये सेवानिवृत्त सर्विसच्या दरम्यान किसान कॉल सेंटर सोबत काम करण्याची मला संधी मिळाली होती. त्या अनुषंगाने काही अनुभव सांगावे आणि या सॉफ्ट स्किलचं कोरिलेशन आपल्या दैनंदिन कामाशी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना येणाऱ्या अडचणी कशाप्रकारे ते डील केलं पाहिजे याचा थोडासा माझ्या अनुभवाच्या आधारे आपल्याला माहिती द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. मी प्रेझेंटेशन जे अपलोड केलं आहे ते दिसतंय का स्क्रीनवरती? दिसतंय. दिसतंय ना, थँक्यू. मित्रांनो आता पवार साहेबांनी सॉफ्ट स्किलबद्दल किंवा पर्टिक्युलरली कम्युनिकेशन स्किलबद्दल बहुतांश गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. स्वाभाविक आहे त्याच टॉपिकवर मी बोलत असल्यामुळे काही गोष्टी रिपीट होतील. रिपीट होणाऱ्या गोष्टी मी टाळायचा प्रयत्न करेन किंवा संक्षिप्तपणे त्यातनं पुढे जायचा प्रयत्न करेन. आणि ज्या ठिकाणी अनुभवाचं आदान प्रदान करायचं आहे तिथे थोडासा भर द्यायचा मी प्रयत्न करेन. मित्रांना मला असं वाटतं की ह्या ट्रेनिंगचे जे उद्देश आहे त्या उद्देशानुसार ट्रेनिंग संपल्यानंतर जे लोक राज्यस्तर विभागस्तर जिल्हास्तर तालुकास्तर या ठिकाणी किसान कॉल सेंटरसाठी काम करतात त्यांना परिणामकारक कम्युनिकेशन म्हणजे काय हे समजावं. कम्युनिकेशन या शब्दाचा मी डिक्शनरी मिनिंग शोधत होतो. कम्युनिकेशन या शब्दाचं डिक्शनरी मिनिंग निघतं संप्रेषण. संप्रेषण प्रेषण म्हणजे काय? प्रेषण प्रेषित प्रेषक हे शब्दाचा आपण विचार केला तर आपल्याकडे जे आहे हे दुसऱ्यापर्यंत पोचवण्याची जी क्षमता आहे त्याला प्रेषक म्हणतात. प्रेषित आणि ते पोचवणारा जो प्रेषित असतो. आणि संप्रेषण म्हणजे काय? की जे माझ्याकडे आहे त्या व्यतिरिक्त जे इतर आवश्यक आहे याचे सुद्धा संकलन करून जी समोरच्या व्यक्तीला अपेक्षा आहे त्याप्रमाणे त्याच्या ज्या समस्या असतील किंवा त्याचे जे मुद्दे असतील त्याच्या अनुषंगाने मी माहिती देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संप्रेषण. संप्रेषण कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल. हे शिकत असताना या ट्रेनिंगनंतर सर्व पार्टिसिपंटना कोणत्या गोष्टी करणं योग्य आहे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याची माहिती मिळावी. फेस टू फेस म्हणजे समोरासमोर संवाद साधणं. टेलिफोनिक कम्युनिकेशन म्हणजे दूरध्वनी किंवा मोबाईल किंवा कॉल सेंटर अशा ठिकाणी संवाद साधणं. रिटर्न कम्युनिकेशन म्हणजे आपण जो लेखी पत्र व्यवहार करतो ईमेल पाठवतो या ज्या गोष्टी त्या रिटर्न कम्युनिकेशनमध्ये येतात. आणि सर ते शेवटी आपण जे कम्युनिकेशन केलं आहे हे परिणामकारक झालं का नाही हे संबंधित व्यक्तीच्या लक्षात यावं किंवा स्वतःचा स्वतः अनालिस करता यावं अशी क्षमता विकसित करणं असं ह्या ट्रेनिंगचं उद्दिष्ट असावं असं माझं मत आहे.
ह्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आपण विचार केला तर परिणामकारक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कस्टमर, आता आपला कस्टमर म्हणजे कोण आहे, आपला कस्टमर म्हणजे तो आहे शेतकरी. त्या शेतकऱ्याशी आपण केलेला जो काही दूरध्वनीवरचा संवाद असेल हा परिणामकारक झाला का, याच्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील आणि आपला जो कस्टमर आहे हा सॅटिस्फाईड कम्युनिकेशनमधून सॅटिस्फाईड कसा होईल याचा आपण या प्रशिक्षणातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. कम्युनिकेशन म्हणजे किंवा संप्रेषण म्हणजे आपल्याकडे असलेली माहिती, आपल्याकडे असलेल्या संकल्पना, आपला कल, आपला म्हणजे त्या आपण ज्यावेळेला कॉल सेंटरला काम करतो त्यावेळेला आपला कल हा खात्याचा कल समजला जातो, म्हणजे आपल्या खात्याचा असलेला कल हा जो संपर्क साधतो त्याच्यापर्यंत परिणामकारक पोचवला जाणे म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन राहतं. हे दुसऱ्या व्यक्तीला आपल्याबद्दलचे मत चांगले होणे, खात्याबद्दलचे मत चांगले होणे आणि त्याला पुन्हा संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करावा असं वाटण्याइतपत परिणामकारक बोलणे हा या कम्युनिकेशनचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजेच कम्युनिकेशन किंवा संप्रेषण ही अर्थपूर्ण संवाद साधण्याची एक कला आहे. वास्तविक संभाषणाची कला जन्मजात सर्व लोकांकडे असते, फक्त ती संभाषण कला सकारात्मक आणि त्याच्याद्वारे सकारात्मक कृती घडेल अशा प्रकारे असणं म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. कम्युनिकेशन ही टू वे प्रोसेस असते. एक जण विचारत असतो, एक जण बोलत असतो, बोललेला माणूस त्याचं विचारलेल्या माणसाचं उत्तर देत असतो, उत्तर दिलेल्या माणसाच्या माहितीवरती एखाद्या वेळेस विचारणारा संतुष्ट होतो किंवा प्रतिप्रश्न विचारतो किंवा काही वेळेला नाराजही होतो. सर, कम्युनिकेशन ही टू वे प्रोसेस, दोन साईडनी चालणारी प्रोसेस आहे. त्यासाठी महत्त्वाचा घटक हा लिसनिंग आहे, ऐकून घेणे, शांतपणे ऐकून घेणे हे महत्त्वाचे आहे. या प्रोसेसमध्ये बोलणारा आणि ऐकणारा या दोन्ही माणसांची जबाबदारी आहे, अकाउंटेबिलिटी आहे आणि ती या संवादातून प्रतिबिंबित होत असते. आपण बोलल्यानंतर मिळणारा प्रतिसाद, फीडबॅक किंवा शेतकऱ्यांनी बोलल्यानंतर आपण दिलेला प्रतिसाद, या दोन्ही गोष्टी अशा संवादाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, जेणेकरून हा संवाद सौहार्दपूर्ण होऊ शकेल. यासाठी आपलं जे कौशल्य आहे हे महत्त्वाचं आहे आणि आपलं संभाषण कौशल्य हे क्लिअर संभाषणाचं असावं. क्लिअर म्हणजे समजेल असं. समजेल याचा अर्थ भाषा, समजेल याचा अर्थ आपण वापरत असलेल्या संज्ञा, समजेल याचा अर्थ आपण जे बोलतो आहे त्याचा वस्तूचे संदर्भ, या दृष्टीने ते क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. या माध्यमातून परिणामकारक बदल ज्यांनी प्रश्न विचारला त्याच्यामध्ये घडणे, त्याची मानसिकता सकारात्मक राहून त्याला उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्साह निर्माण होणे हा इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा अंतिम उद्देश आहे. या प्रक्रियेमध्ये ही टू वे प्रक्रिया असल्यामुळे माहिती घेणे आणि माहिती देणे ही प्रमुख प्रक्रिया आहे. ही माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी आवश्यक ते प्रोबिंग करणे किंवा परस्यूड करणे हा त्यातला एक भाग आहे. पवार साहेबांनी त्याबद्दल मागाशी माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे प्रभावी संभाषण होण्यासाठी आपण समोरच्या माणसाचं बोलणं हे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे आणि समजून घेतल्यानंतरच त्याबाबत आपण त्यात प्रतिसाद देणं अपेक्षित आहे.
आणि आपल्या प्रतिसादाचा परिणाम हा ज्या माणसांनी प्रश्न विचारला आहे किंवा माहिती विचारली आहे किंवा चौकशी केली आहे त्याच्या वर्तनाच्या बदलामध्ये घडणं म्हणजे परिणामकारक कम्युनिकेशन. परिणामकारक कम्युनिकेशन हॅलो आवाज म्यूट ठेवा, जॉईन होताना आवाज म्यूट ठेवा, पाकरून दुसऱ्यांना डिस्टर्ब होतो. बोलू का? बोला. मित्रांनो, परिणामकारक कम्युनिकेशन हे कशाकरता महत्वाचं आहे? आपण सर्वसाधारण दैनंदिन जीवनात सुद्धा बहुतांश गोष्टींमध्ये कम्युनिकेशनवरती अवलंबून असतो. ह्या कम्युनिकेशन जर परिणामकारक असेल तर कदाचित आपल्याला त्या शाबासकी मिळते, क्लायंटसुद्धा आपल्याबद्दल खुश राहतात आणि ते समाधानी राहतात. ज्यांचा आवाज चालू असेल त्यांनी कृपया म्यूट करा माईक, इकडं डिस्टर्बन्स होतो आहे. कम्युनिकेशन परिणामकारक केल्यामुळे आपले जे सहकारी आहेत ते सहकारी, त्याचप्रमाणे आपला जो कस्टमर शेतकरी आहे त्या सर्वांमध्ये एक प्रकारचं सौहार्दाचं वातावरण निर्माण शक्य होतं. मिस्टर पुरुषोत्तम, पुरुषोत्तम कोण आहेत? मिस्टर पुरुषोत्तम तुमचं माईक म्यूट करा. केला म्यूट करणार. त्याचप्रमाणे परिणामतः आपल्या कामाचा परफॉर्मन्स हा सुधारतो आणि त्याबद्दल आपल्याला वरिष्ठांकडून शाबासकी मिळते आणि ज्या माणसांनी त्याच्या कामासाठी संपर्क साधला होता त्याचं काम योग्यरित्या पार पडल्यामुळे तोही आपल्याला एक प्रकारे पाठीवर थाप मारतो. परिणामकारक कम्युनिकेशन केल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण होतं आणि समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं की स्वाभाविकच त्याची रिॲक्शन म्हणून आपल्याही चेहऱ्यावर हास्य निर्माण होतं आणि वातावरण प्रफुल्लित बनायला मदत होते. आपल्याला कॉल सेंटरवरती जे कॉल येतात त्यावरती आपण जो प्रतिसाद देतो या गोष्टी आपण नंतर विस्तृतपणे बघणार आहोत. आपण एखादं रिटर्न पत्र पाठवलं त्या पत्राचे होणारे परिणाम हे त्याच्या प्रतिसादात आपल्याला दिसतात आणि ह्या सर्व सकारात्मक बदल जो आहे वर्तणुकीतला हा परिणामकारक कम्युनिकेशनचा मिळणारा नेट रिझल्ट आहे. प्रभावीपणे साधलेलं कम्युनिकेशन किंवा संप्रेषण याच्यामुळे आपल्या खात्याची एक वेगळी इमेज शेतकऱ्यांच्या मनात तयार होण्यास मदत होते. खात्याची प्रतिमा जनमानसात उंचावण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि उत्तम प्रकारे संप्रेषण किंवा संवाद साधल्यामुळे ज्या व्यक्तीशी संवाद साधला जातो त्याच्याशी आपली दीर्घकालीन सकारात्मक भावनिक नाते जोडले जाते की जे आपल्या माध्यमातून पूर्ण खात्याची इमेज समाजामध्ये शेतकऱ्यामध्ये सुधारण्यासाठी उपयोगी पडते. मित्रांनो, कम्युनिकेशन जे साधारण मार्ग आहेत ते मी थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला की कम्युनिकेशन हे आपण समोर बघतो दृष्टादृष्ट होणं म्हणजे आखो आखो मी बात होणे तो जो प्रकार आहे तो म्हणजे व्हिज्युअल कम्युनिकेशन. दुसरा कम्युनिकेशनचा भाग असतो तो म्हणजे इमेज व्यक्तिमत्व. हे साधारणपणे समोर माणूस आल्यानंतर ते इमेज तयार होते, आपण कशाप्रकारे वागतो, कशाप्रकारे राहतो, कशाप्रकारे व्यक्त होतो हा एक कम्युनिकेशनचा भाग आहे. तिसऱ्या प्रकारे इमेजमध्ये आपल्याला तोंड न उघडता सुद्धा समोरच्या माणसाला बघून त्याची इमेज ठरवता येते, परंतु पुढचा जो भाग आहे हा
बोलण्याची कला हा अतिशय परिणामकारक भाग आहे. काही लोकांचे केवळ तोंड उघडले ते काम झाले अशी एक भावना सर्व लोकांमध्ये असते, जे मी माझ्या खात्यामध्ये काम करताना अनुभवली आहे की लोक आशेने त्या माणसाकडे जातात कारण की त्याचं बोलणं चांगलं आहे आणि परिणामकारकरित्या बदल तो घडवू शकतो. त्यामुळे अतिशय परिणामकारक असे ही कला म्हणजे बोलण्याची कला आहे. एकही शब्द न बोलता सुद्धा आपण कम्युनिकेशन साधू शकतो, ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतात. मग एखादा माणूस फारच खांदे पाडून चालणं किंवा एखादा माणूस फारच छाती पुढे काढून चालणं, एखादा माणूस सतत नतमस्तक असणं किंवा एखादा माणूस सततच मान ताठ करून चालणं, या माध्यमातून सुद्धा त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्याच्याबद्दलच्या कम्युनिकेशन एक प्रकारचं कम्युनिकेशन समोरच्या व्यक्तीमध्ये होत असतं. आणि जो आपण दैनंदिन जीवनामध्ये शासकीय कार्यालयामध्ये किंवा खाजगी जीवनामध्ये पत्रव्यवहार करतो किंवा रिपोर्ट लिहितो किंवा तत्सम जे डॉक्युमेंट्स तयार करतो, हा रिटन किंवा रायटिंग कम्युनिकेशन्स अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारे ही साधारणपणे एक ढोबळ मनाने मी आपल्याला कम्युनिकेशनची असलेली विविध माध्यमं सांगितली आहेत. या प्रत्येक माध्यमातून आपल्याला आपली इमेज तयार करता येते. मित्रांनो, कम्युनिकेशनचे जे महत्त्वाचे कंपोनंट्स आहेत त्यातला मेसेज पाठवणे, म्हणजे संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे, सेंडिंग मेसेज. सेंडिंग मेसेजचे तीन प्रकार असतात. एक म्हणजे वर्बल मेसेज, तोंडी दिलेला मेसेज. दुसरा आहे तो पॅरावर्बल, म्हणजे याच्यामध्ये बोलणं फारसं होत नाही परंतु नकळत संदेश दिला जातो. आणि तिसरा प्रकार आहे नॉन वर्बल, म्हणजे ज्याचा बोलण्याशी अजिबात संबंध नाही परंतु तरीही मेसेज पोचतो. मित्रांनो, आपण ज्याच्यावर जास्त चर्चा करणार तो वर्बल मेसेजचा भाग आहे. वर्बल मेसेज आपण बोलण्यासाठी कोणत्या शब्दांची निवड करतो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग राहतो. बोलताना आपण संक्षिप्त, मुद्देसूद, फार जड भाषा न वापरता किंवा समोरच्याचा आपल्याला प्रतिकार निर्माण करण्यासाठी भाषा वापरू नये, हे वर्बल मेसेजचं मेसेज पाठवण्याचं एक महत्त्वाचं कौशल्य आहे. पॅरावर्बल की शब्द जे वापरतो ते कसे वापरतो, ती आता शब्द वापरण्याची जी कला आहे त्याचा परिणाम असतो. शब्द वापरण्याची कला म्हणजे आपण शब्द बोलत असताना, संभाषण साधत असताना आपल्या बोलण्याचा टोन, त्याचं पीच, बोलण्याचं स्पीड याच्यापासून सुद्धा समोरच्या माणसाच्या मनामध्ये एक प्रतिमा तयार होते. मगाशी पवार साहेबांनी याबद्दल विस्तृत सांगितलं आहे. नॉन वर्बल मेसेजेस जे पाठवतो आपण, नकळत न बोलता जे संदेश पाठवतो तो म्हणजे आपली बॉडी लँग्वेज, मगाशी आपण म्हणलो त्याप्रमाणे. ह्यामध्ये इमोशन्स, पोश्चर्स आणि गेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन. मग काही शब्द न बोलता समोरच्या माणसाचा जर चेहरा पडला असेल आपल्याशी बोलताना तर आपल्याला त्याशी बोलावंच वाटत नाही. फेशियल एक्सप्रेशन, काही एक शब्दही नाही बोलला पण आपला पडलेला चेहरा बघितला तर त्या माणसाला वाटतं याच्याशी काय बोलावं आहे, तर चेहरा पडला आहे तर हा आपल्याला काय माहिती देणार आणि आपण याच्यातून काय साध्य करणार. त्यामुळे सेंडिंग मेसेजेसमध्ये असलेले महत्त्वाचे कंपोनंट्स आहेत. तसंच मेसेज जसा आपण मेसेज पाठवतो तसा मेसेज स्वीकारतो सुद्धा. मेसेज स्वीकारतो म्हणजे आपण ज्यावेळेला कॉल सेंटरला बसतो त्यावेळेला आपण पहिल्यांदा कॉल स्वीकारतो. हा कॉल स्वीकारताना त्याचे महत्त्वाचे कंपोनंट काय आहेत, तर ॲक्टिव्ह लिसनिंग, म्हणजे अतिशय शांतपणे पूर्ण लक्ष देऊन पूर्ण उत्साहाने समोरच्या माणसाचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे. जो बोलतोय त्याची मानसिकता त्याच्या बोलण्यात प्रतिबिंबित होत असते आणि त्याद्वारे बोलणाऱ्या माणसाची आपल्याला त्याचा मानसिक संपर्क साधण्या इतपत आपण लिसनिंगमधून साध्य करू शकतो आणि त्याच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या भावनांपर्यंत जाण्याचा आपल्याला ॲक्टिव्ह लिसनिंगमधून फायदा होऊ शकतो. आपण जर शांतपणे समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतलं तर त्याचा आपण केवळ आपल्याच अँगलने विचार न करता समोरचा माणूस अशा प्रकारे का बोलतो आहे याचा सुद्धा विचार करू शकतो आणि दुसऱ्या माणसाचं आपल्या जे प्रश्न विचारण्याचे जे पार्श्वभूमी आहे
किंवा आपली विचार करण्याची पार्श्वभूमी आणि दुसऱ्याची पार्श्वभूमी यातलं अंतर समजून घेऊ शकतो आणि त्याचं मत कशामुळे बदललं आहे याबद्दल विचार करून त्याला अपेक्षित प्रतिसाद देऊ शकतो. मित्रांनो, ॲक्टिव्ह लिसनिंग करत असताना म्हणजे आपण ऐकत असताना आपण प्री ऑक्युपाईड माइंडनी स्वतःच्या स्वतः समोरच्या माणसाचे इव्हॅल्युएशन करणे किंवा प्री ऑक्युपाईड माइंडनी त्याच्याबद्दलचे मत तयार करणे, जजमेंट तयार करणे हे अपेक्षित नाही. परंतु अशा प्रकारे जर भावना तयार होत असतील तर त्या ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये आपण प्रयत्नपूर्वक टाळल्या पाहिजेत, जेणेकरून आपण प्रतिसाद देताना त्याच्यावरती त्याचा परिणाम होत नाही. रिसीव मेसेजचा दुसरा पार्ट आहे व्हर्बल. समोरचा माणूस जो बोलतोय त्याचे प्रत्येक शब्द आणि त्याच्या भावना हे त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत असतात. जर समोरासमोर माणूस असेल तर शक्यतो त्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचा प्रयत्न करा, त्याला टाळायचा प्रयत्न करू नका. त्यामुळे त्या माणसाचा आपल्याबद्दलचा विश्वास तयार होतो आणि त्याला वाटतं त्याचे असे भावना होते की हा माणूस केअरफुली माझा ऐकतो आहे आणि त्याप्रमाणे मला प्रतिसाद देईल. त्याचप्रमाणे आपले हावभाव, आपल्या भावना ह्या समोरच्या माणसाला प्रतिसाद देण्यासाठी त्याप्रमाणे तयार होतात. आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन जे आहे रिसिव्हिंगचं, ते सुद्धा आपण समोरचा माणूस बोलत असताना शांतपणे कुठलीही हालचाल न करता, दुर्लक्ष न करता, इतर तिसऱ्या फोनवरती न बोलता किंवा चौथं काहीतरी काम करत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही बोलत राहा असं म्हणणं, हे त्या माणसाचा आपल्याबद्दल असलेला कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रकार असतो. त्यामुळे त्यासाठी पूर्ण फिजिकल अटेन्शन द्या. आता कम्युनिकेशनच्या इतर जे कंपोनंट्स आहेत त्याच्याबद्दल आता पवार साहेबांनी माहिती सांगितली आहे, थोडक्यात मी फारसं रिपीट न करता त्याबद्दल बोलतो. बोलताना बोलण्याच्या शब्दफेकीची किंवा बोलण्याची जी गती आहे त्याचा परिणाम समोरच्या माणसावरती होत असतो. अतिशय वेगाने बोललं तर समोरच्या माणसाला आपण काय बोलतोय हे समजून येत नाही. कदाचित आपल्या बोलण्याच्या स्पीडसह आणि त्याच्या ऐकण्याच्या स्पीडमध्ये जो तफावत असते त्याच्यामध्ये तो बरेचसे शब्द कॅच करू शकत नाही, त्यामुळे एक प्रकारचा राग निर्माण होण्याची शक्यता असते किंवा त्या माणसाची सहनशक्तीसुद्धा संपण्याची शक्यता असते. तसंच अतिशय स्लो बोललं म्हणजे इतका गॅप शब्दांमध्ये टाकला की त्या माणसाला ऐकायला कंटाळा येतो. तो म्हणतो अरे हा काय बोलणार आहे का, काय पेंगतो आहे काही समजत नाही. आणि त्याचा तुम्ही जी माहिती देण्याचा प्रयत्न करत असाल त्यातला इंटरेस्ट नाहीसा होतो. त्यामुळे अति स्लो किंवा अति फास्ट या दोन्ही गोष्टी या कम्युनिकेशनमध्ये मोठा परिणाम घडवतात. कम्युनिकेशन स्किल्सचा जो काही अभ्यास झाला त्याच्यानुसार साधारणपणे प्रति मिनिट 125 ते 150 शब्द हे जे स्पीड आहे या स्पीडने बोललो असता समोरच्या माणसाचं ग्रास्पिंग व्यवस्थित होतं असं निदर्शनाला आलं आहे. आपण एक प्रयत्न करू शकतो की आपण याकरता आपली आपली स्वतःची ट्रायल घेऊ शकतो. आपल्या मोबाईलवरती किंवा रेकॉर्ड प्लेअरवरती आपण एखादा पॅरा वाचावा आणि साधारणपणे एका मिनिटामध्ये किती शब्द आपण बोललो याचा अंदाज घ्यावा. त्यावरून आपल्याला समजू शकेल की आपल्या बोलण्याचं स्पीड सुयोग्य आहे का जलद आहे का अतिसंत आहे. बोलण्यातला पुढचा प्रकार टोन्स आहे. टोन हा काही प्रमाणात निसर्गदत्त देणगी आहे. काहींचा आवाज निसर्गत सुंदर असतो, काहींचा आवाज किनरा असतो, काहींचा आवाज दबका असतो, असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याला काही नैसर्गिक मर्यादा आहेत. या नैसर्गिक मर्यादांमध्ये आपण सुधारणा फारसा करू शकत नाही. परंतु ज्यांचा आवाज नॉर्मल असतो त्यांचा जर विचार केला तर आवाजाच्या टोनवरती समोरच्या माणसाच्या ॲटिट्यूडमध्ये बदल करण्याची 85% क्षमता असते. आवाज आपण जो बोलत असतो आपल्या आवाजातून
आपल्या बोलण्यामागची एनर्जी सुद्धा प्रतिद्वंदित होते आणि ज्या एनर्जीने आपण बोलतो त्यानुसार समोरच्या माणसाला आपला सर्व्हिस ॲटिट्यूड आहे का नाही, म्हणजे आपल्याला सेवा द्यायचा भाव आहे का नाही हे लक्षात येतं. त्या माध्यमातून आपला आत्मविश्वास जसा दिसतो तसा समोरच्या व्यक्तीला आपण त्याची काळजी करतो आहोत का नाही किंवा त्याची आपल्याला केअर आहे का नाही हे आपल्या केवळ आवाजाच्या टोनवरून सुद्धा लक्षात येतं. यातला पुढचा भाग आहे आपण कोणत्या शब्दाची निवड करतो. आपण ज्या शब्दाची निवड करतो हे सातत्याने ते शब्द रिपीट करू नयेत, क्लिअर असावेत, कॉन्शियसली वापरावेत आणि रिपिटेशन ऑफ वर्ड फक्त अत्यावश्यक असेल तरच करावं, कारण विविधता ही समोरच्या माणसाला जागरूक ठेवायला मदत करते. एकाच भाषेत एकाच टोनी एकाच शब्द वापरून बोललं तर काही दिवसांनी त्याचा परिणाम करता नाही होते. त्याचप्रमाणे आपण बोलत असताना शब्दांची वाक्याची रचना, बोलीभाषेतलं ग्रामर या गोष्टी जर योग्यरित्या वापरल्या तर त्याचा आपला आत्मविश्वास वाढीवर चांगला परिणाम होतो. बऱ्याचदा असं होतं की कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणे असा एक गैरसमज बऱ्याच लोकांमध्ये होतो. हा गैरसमज अशा करता आहे की सर्वच लोकांना परमेश्वरांनी बोलण्याची क्षमता दिली आहे पण सर्वच लोक वक्ते नाहीत. सर्वच लोकांना आवाज दिला आहे पण सगळेच लोक गायक नाहीत. त्याप्रमाणे फक्त बोलणे म्हणजे कम्युनिकेशन नसून कम्युनिकेशन ही एक कला आहे. कम्युनिकेशन करण्यासाठी बोलण्याची जी कला आहे त्याच्यामध्ये उत्तम वाक्यरचना करता येणे, सुयोग्य शब्दाची त्यात जोड देऊन ते वाक्य आणखीन प्रभावी करणे, सातत्याने एकाच टोनमध्ये बोलण्याच्याऐवजी काही प्रमाणात हास्यविनोदाचा सुद्धा अंतर्भाव करणे हे कम्युनिकेशन प्रभावी करण्याचे काही उपाय आहेत. आणि ज्यांना हे उपाय समजले आहेत ही लोक समोरचा माणूस किंवा समोरचा जो काही प्रवर्ग आहे यासाठी कोणत्या प्रकारे कम्युनिकेशन प्रभावी राहील हा आपल्या मनात आराखडा बांधून अतिशय उत्तम कम्युनिकेशन साधू शकतात आणि असे लोक हे उत्तम संवादकर्ते म्हणून प्रसिद्ध होतात. मित्रांनो, संप्रेषण करत असताना काही अडचणी आहेत, काही बॅरियर्स आहेत, अडथळे आहेत. ह्या अडथळ्याच्या आहेत की पहिला म्हणजे लँग्वेज. मला 3 भाषांवरती कमांड आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे. आता मला जर या व्यतिरिक्त कुठल्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर मला तो बॅरियर आहे, मला बोलता येणार नाही किंवा त्या थोडं प्रभावीमध्ये बोललं तर पडणार नाही. एखाद्या माणसाने मला मराठीमध्ये कन्नड उच्चार लिहून दिले तर मी कन्नड ते वाचून बोलेन पण त्याचा प्रभाव पडणार नाही जेवढा मी मराठीत बोलताना पडू शकेन. मित्रांनो, दुसरा भाग आहे व्हॅल्यूज अँड बिलीफ. आपण कशावरती कशाला किंमत देतो आणि आपण कशावर विश्वास ठेवतो ह्या गोष्टीवरसुद्धा ह्या गोष्टीसुद्धा संप्रेषणामध्ये अडथळा बनू शकतात. सेक्स, जेंडर आणि एज म्हणजे लिंग आणि वय हे पण संवाद प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकते. याचं कारण असं आहे की एखाद्या प्रसंगी एखाद्या समुदायाला प्रवृत्त करण्यासाठी आपण काही वेळेला आर्मीच्या अधिकाऱ्यांना बोलवतो आणि त्यांचं ॲग्रेसिव्ह भाषण कॉलेजमधल्या NCC विद्यार्थ्यांना करतो, कारण की त्या विद्यार्थ्यांमध्ये जोश यायला हवा असतो. इथे त्याचं प्रोफेशन आणि त्याचं जेंडर हे दोन्ही मटेरियलाइज होतं. त्याचप्रमाणे वय हे सा महत्त्वाचं आहे. आपल्याकडचे जे लोक तरुण असतात हे तरुण लोकांचं मन हे त्या मनाने जास्त ओपन असतं, थोडा अनुभव कमी असल्यामुळे
त्यांच्या बोलण्यामध्ये अनुभवाचे अडथळे येत नाहीत. तर माझ्यासारखा जो रिटायर माणूस असतो त्याच्या त्याला त्याचा अनुभवसुद्धा कधी कधी बोलताना संपर्क साधताना त्रास देत असतो. त्यामुळे वयाचा सुद्धा भाग कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यामध्ये नक्की होत असतो. नंतर एज्युकेशनल लेवल, फिजिकल बॅरियर्स, माणसाचा कल, वेळ, मेसेज समजणे आणि विश्वास या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या काही वेळेला कम्युनिकेशनमध्ये अडथळा आणण्या शक्यता असते. फेस टू फेस कम्युनिकेशन म्हणजे समोरासमोर बसून जे आपण बोलतो ते ही एक इफेक्टिव्ह मेथड आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला इमिजिएट मेसेज द्यायचा असतो आणि काम करून घ्यायचं असतं त्यावेळेला ही मेथड जास्त प्रभावी ठरते. फेस टू फेस कम्युनिकेशनमध्ये शब्दांचा प्रयोग फारसा महत्त्वाचा ठरत नाही जेवढा तुमच्या आत्मविश्वासाचं महत्त्व आहे. कारण समोरच्या माणसाला तुमच्याशी बोलताना तुमच्याकडे तो बघत असतो, प्रत्यक्ष समोर बसलेला असतो. त्यामुळे तुमचा शब्दरचनापेक्षा तुमचं बिहेवियर आणि तुमचा कॉन्फिडन्स या फेस टू फेस कम्युनिकेशनमध्ये जास्त महत्त्वाचा असतो आणि बॉडी लँग्वेज ही जास्त महत्त्वाची राहते. फेस टू फेस कम्युनिकेशनचे डूज आणि डोंट्सचा जर विचार केला तर फेस टू फेस कम्युनिकेशन करत असताना आपल्यामध्ये कडे माहिती घ्यायला आलेला माणूस आपल्या समोर बसला असेल तर इतर कोणते तरी काम करत तुम्ही बोला असे न म्हणता त्या माणसाला पूर्ण अटेन्शन द्या. त्याचे म्हणणे थोडक्यात संपेल त्या माणसाला आपल्याबद्दल आत्मविश्वास वाटेल. त्याचप्रमाणे आपण खरोखरीच त्याच्या सर्व भावना ह्या समजून घ्यायचा प्रयत्न करेल असा अशा प्रकारे आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होईल. जे सत्य आहे आणि जे करणे शक्य आहे त्यावर त्यांना प्रामाणिकपणे सांगा. त्यांच्याकडच्या सुद्धा काही चांगल्या संकल्पना असतील, आयडियाज असतील तर त्याचा स्वीकार करा. कुठलीही गोष्ट दुर्लक्षित होणार नाही या दृष्टीने त्या माणसामध्ये विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करा. फेस टू फेस कम्युनिकेशनमध्ये ज्या गोष्टी करू नयेत त्याच्यामध्ये एखाद्या कस्टमरला किंवा शेतकऱ्याला वारंवार तुम्ही काय म्हणताय, त्याला काय अर्थ आहे अशा प्रकारचे शब्दरचना करू नये. त्याचप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीचा प्रतिसाद दिला तर समोरच्या माणसाचा येणारा प्रतिसादसुद्धा आपण चर्चेत घ्यावा आणि त्याच्या त्याला सकारात्मकरित्या त्याची मानसिकता घडवावी. हा अतिशय थोडक्यात मी मुद्दा घेतोय की हा मीटिंग हा सुद्धा एक कम्युनिकेशनचा भाग असतो. मीटिंगमध्ये क्लिअर एजेंडा असावा. आता मीटिंग्स हा प्रकारसुद्धा ऑनलाईन झाला असल्यामुळे ज्या प्रमाणे आपण कॉल सेंटरबद्दल विचार करतो आहोत त्याचप्रमाणे आपण सध्या ऑनलाईन कम्युनिकेशनच्या मध्ये ऑनलाईन मीटिंगसुद्धा घेतो. एजेंडा क्लिअर सेट करावा. एजेंडा सेट केल्यानंतर एजेंडापासून विषय भरकटू देऊ नये आणि फार गांभीर्य मीटिंगमध्ये राहील आणि तोंड उघडू का नको अशी भीती निर्माण होईल असं वातावरण होऊ नये यासाठी मीटिंगमध्ये सुद्धा काही हलके विनोद करून वातावरण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा. आता मीटिंगच्याद्वारे जे संप्रेषण साधलं जातं त्याच्यामध्ये ज्या फेल व्हायचं कारण असं असतं की बैठकीसाठी पूर्वतयारी चांगली न करणे, जो अजेंडा दिला आहे तो सोडून भलतीकडेच जाणे, वेळेचे व्यवस्थापन न करता येणे, पार्टिसिपेशन हे लायक असणे, फार स्ट्रॉंग पर्सनॅलिटी मीटिंगमध्ये झाल्या त्या मीटिंग भरकटायला त्याचा उपयोग त्याचा दुरुपयोग होतो. जास्त पॉवरफुल पर्सनॅलिटी समजा एखाद्या शेतकऱ्याच्या आपल्या स्टाफ मीटिंगमध्ये फार मोठा एखाद्या उच्च पदावरच्या माणसाला येऊन मीटिंगमध्ये बसवलं तर कदाचित समोरचा माणूस अबोल होतो आणि मीटिंगचा पर्पज सर होत नाही. आणि मीटिंगमध्ये कुठलेही अतिशय रुक्ष मीटिंग घेणे आणि मीटिंगचा एंड हा एंड झाला का नाही, मीटिंग अर्धवट सोडून दिली काय असं वाटणे, अशा प्रकारची मीटिंग करणे हे मीटिंगचं फेल्युअर असू शकतं. आता जो भाग आहे हा प्रत्यक्ष ज्यासाठी आपण ही मीटिंग घेतो आहे तो आहे कम्युनिकेशन बाय फोन. हॅलो मित्रांनो, नुसतं हॅलो म्हणल्याने सुद्धा समोरच्या माणसामध्ये एक प्रकारचं चांगलं
मत आपल्याबद्दल तयार होतं, चांगलं इम्प्रेशन तयार होतं, खात्याबद्दल होतं, आपल्याबद्दल होतं, आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेबद्दल होतं. फक्त छान शब्दात हॅलो म्हणल्याने, एका शब्दाने. मित्रांनो, कस्टमर कॉल सेंटर हे ऑफिसच्या रिसेप्शनसारखी जागा असते. तिथे अतिशय आनंदाने समोरच्या माणसाचं कॉल स्वीकारणं हे अपेक्षित आहे. आणि आपण जो प्रतिसाद देतो त्याच्यावरती कॉल सेंटरचा आणि खात्याचा इफेक्टिवनेस हा लोकांच्या लक्षात येत असतो. त्यामुळे आपल्याला कॉल आल्यानंतर आपण जर कमर्शियल कॉल सेंटरचा विचार केला तो माणूस किंवा तिथले जे कोण व्यक्ती असेल, ती महिला असेल किंवा पुरुष असेल, तो अतिशय गोड स्वरात आपल्याला म्हणतो की हॅलो नमस्कार, मी BSNL मधून बोलतो आहे, आपल्याला काही मदत करू का. अशा प्रकारची स्वागतार्ह भाषा आपल्याला वापरता यायला पाहिजे आणि आपण ती वापरली पाहिजे की नमस्कार, मी कृषी विभागाच्या कॉल सेंटरहून बोलतो आहे, आपणास मी काही मदत करू शकतो का. जेणेकरून त्या माणसाला कळेल की आपण कॉल केल्यानंतर आपल्या मदतीसाठी हा माणूस कॉलवरती बसलेला आहे. केवळ रिंग फोनची रिंग वाजते आणि आता काय गटगट आली आहे म्हणून आपण फोन उचलणं हे अपेक्षित नाही आहे. तो फोन जो आला आहे हा आपण स्वागतानेच घेतला पाहिजे आणि त्याच्या स्वागतासाठीच मला तिथे नेमलं आहे ही भावना मनात ठेवली पाहिजे. ही भावना मनात ठेवली तर आपला बोलण्यात आपोआप उत्साह निर्माण होतो आणि आपलं समोरच्या माणसाचे बोलणं हे मित्रत्वाच्या नात्याने सुरू होतं. त्याचप्रमाणे सातत्याने एकाच टोनमध्ये न बोलता थोडा आवाजामध्ये चढ उतार, थोडा मिश्किलपणा हा जर आणला तर कॉल सेंटरच्या कॉलच्या सुद्धा माणसाला बोलावंच वाटतं की किती छान बोलतात लोक आहे, किती सुंदर आवाज आहे त्यांचे. अशा प्रकारे आपल्याला थोडंसं आपल्या आवाजाच्या शैलीमध्ये सुद्धा बदल घडवला तर समोरच्या माणसाचं बिहेवियर बदलता येतं. त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यानुसारमुळे समोरच्या माणसाच्या माणसामध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपण जर हसून स्वागत केलं कुठल्याही फोनचं, आपण जर त्या माणसाचं हसून स्वागत केलं तर नक्कीच त्याही माणसाची बॉडी लँग्वेज बदलते आणि आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो प्रभावीपणे पोचवता येतो. कॉल सेंटरमध्ये काम करत असताना आपला कॉल आला आणि तो संपल्यानंतर तो कॉल कधी आपटू नये, कारण त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा मेसेज समोरच्या माणसामध्ये जातो. कारण आपण आपटलेला कॉल हा समोरच्या माणसाला ऐकू येतो आणि तो त्यातून अर्थ काढायचा प्रयत्न करतो. हा अर्थ आपल्या एकट्याबद्दल नसून पूर्ण खात्याबद्दल असतो. कॉल सेंटरमध्ये रिंग वाजते आणि आपण कॉल सेंटरमध्ये बसलो आहे आणि आपल्याला इच्छा नाही फोन उचलायची आणि ती रिंग वाजत राहते अशी घटना कधी घडू नये. कॉल सेंटरमध्ये रिंग आल्यानंतर कमीत कमी रिंग्समध्ये आपण कॉल उचलणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्या माणसाला हे कॉल सेंटर प्रतिसाद द्यायला ठेवलं आहे हे लक्षात येईल. रिंग होऊन कॉल बंद होतोय हे प्रभावी कॉल सेंटरचं चिन्ह नाही. कॉल उचलल्यानंतर अतिशय स्पष्ट आवाजात बोललं पाहिजे, आपल्या स्वतःची आयडेंटिटी आपण सांगितली पाहिजे की मी किसान कॉल सेंटरमधून डॉक्टर राम लोकरे बोलतो आहे, हे कृषी विभागाचं कॉल सेंटर आहे, नमस्कार, आपले नाव सांगता का, आपला फोन नंबर काय, आपला पत्ता काय आणि आपल्याला संपर्क साधण्यासाठी आपला ईमेल असल्यास ईमेल आय डी दिला तर बरं होईल आणि नंतर आपण आपल्या प्रश्नाबद्दल कडे वळू शकू. अशा प्रकारे जर आपण स्वतःची आयडेंटिटी सांगितली आणि दुसऱ्याची आयडेंटिटी समजून घेतली तर तो संवाद अतिशय सकारात्मक सुरू होतो. आयडेंटिटी दोघांचीही क्लिअर झाल्यानंतर स्वतः बोलायला सुरुवात न करता समोरच्या माणसाला बोलायसाठी पहिल्यांदा वाव द्या. समोरचा माणूस बोलत असताना काही मॅनर्स पाळा. हे मॅनर्स पाळत असताना एक फोन चालू आहे, दुसऱ्या फोनला उत्तर द्यायसाठी दुसरा फोन हँग करून ठेवला आहे, मला कुठेतरी मोबाईल आला आहे, मी त्या माणसाला हँग करून मोबाईलवरती बोलतोय, या गोष्टी हा तुमच्यातला इम्पेशन्स वाढवत, तुम्ही इम्पेशंट आहात किंवा इम्पेशन तुमच्यात दिसतो आणि समोरच्या कस्टमरला तुम्हाला त्यांच्याबद्दल काही आत्मीयता नाही असं दाखवतो. अशा गोष्टी हे टाळणं गरजेचं आहे.
फोन उचलताना किंवा ठेवताना तो आपटणं हे अपेक्षित नाही. समोरचा माणूस त्याचं मत पूर्ण मांडत असताना मध्येच त्याचे संभाषण तोडून तुम्ही म्हणता हे चुकीचे आहे, ही माहिती खोटी आहे, हे मला मान्य नाही, अशा प्रकारे समोरच्या माणसाचं संभाषण मित्रांनो कधीही तोडू नका. त्याला त्याचं मनाचं संभाषण पूर्ण होऊ द्या. अजून काही बोलायचं आहे का यासाठी त्याला विनंती करा. त्याचे सर्व मुद्दे ऐकून घ्या. सगळे मुद्दे बरोबरच असतील असं नाही, त्यात काही बदले असू शकतील, त्यामध्ये काही त्यांच्या गैरसमज होऊ शकतील, त्यामध्ये त्यांना काही चुकीची माहिती मिळाली असेल, त्यांना काही माहिती माध्यमांद्वारे किंवा इतर संपर्कातनं योग्यरित्या मिळाली नसेल, परंतु त्याचं संभाषण वाटेत मित्रांनो तोडू नका. तो वेगळा संदेश जातो, आपण आरोगण लावत असल्यातून संदेश जातो. आपण किसान कॉल सेंटरला काम करत असताना एकाच वेळेला अनेक कामं करू नका. मल्टीटास्किंग याच्यामधून आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन ठेवू शकत नाही. मग एका साईडला कॉल सेंटरचं काम करतोय, दुसऱ्या साईडला रिपोर्ट तयार करतोय, तिसऱ्या साईडला PPT तयार करतोय, चौथ्या साईडला मोबाईलला बोलतोय. हा किसान कॉल सेंटरमध्ये काम करायची ही पद्धत नसते. असं असेल तर आपल्या वरिष्ठांना सांगा की बाबा मला असं असं काम आहे कॉल सेंटरचं, तर मी हे काम उद्या करतो, किंवा माझ्या जागी दुसरा माणूस पाठवा जो प्रभावीपणे बोलू शकेल, म्हणजे मी हे काम पूर्ण करतो. परंतु एका वेळेला कॉल सेंटरचं काम करत असताना मल्टीटास्किंग टाळा मित्रांनो. अशा प्रकारे आपण कार्यवाही केली तर आपण 100% त्या माणसाकडे अटेन्शन देतो आहोत आणि त्याला त्याच्या समस्येचा विचार करतो आहोत, हे असा आत्मविश्वास समोरच्या माणसात निर्माण होऊ शकतो. मॅनर्सच्या अनुषंगाने मी आपल्याला बोललो की समोरचा माणूस काही बोलत असताना त्याच्याबद्दल आपण शेजाऱ्या माणसाला कॉमेंट करून सांगणे, कारण कळत नकळत हा आवाज या ना त्या माध्यमातून ऐकणाऱ्या माणसापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे अशा प्रकारे समोरचा कस्टमरबद्दल कुठल्याही कॉमेंट्स करायचे टाळा. कुठल्याही कस्टमर बरोबरबद्दल अपशब्द कदापिही वापरू नका, त्याचे परिणाम दूरगामी आणि विपरीत होतात. शेतकऱ्यांशी किंवा कस्टमरशी बोलताना स्पष्ट आवाजात बोला, त्यांचे नाव त्यांचं सगळं तपशील गोळा करून घ्या, आणि आपण त्यांच्याशी बोलताना आपला आवाज हा उत्साही आहे किंवा आपला आपण स्माईल करतोय अशा पद्धतीने बोललं तर त्या माणसाचा उत्साह वाढतो, माहिती जास्त मिळू शकते. जेवढी माहिती आपल्याकडे आहे ती द्यायचा प्रयत्न करा. आपल्याकडची माहिती समजा आपल्याकडची माहिती देऊन झाल्यानंतर त्यांना अतिरिक्त माहिती हवी असेल तर मित्रांनो ती माहिती नोंद करून घ्या. नोंद केलेली माहिती बरोबर आहे का नाही त्यांना कन्फर्म करा आणि त्यांना आत्मविश्वास द्या की ही माहिती आत्ता माझ्याकडे नाही आहे. त्याच्याशी संबंधित एक्स व्यक्ती आहे, समजा उदाहरण घेऊ करा, त्याच्याशी संबंधित राजेंद्र साळवे साहेब आहेत, तर मी आपला हा निरोप जो आहे हा त्यांना पोचवतो. साळवे साहेबांचा नंबर असा असा आहे आणि साळवे साहेब आपल्याला बोलतील. मित्रांनो त्यांचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही ताबडतोब साळवे साहेबांना त्या माणसाचं नाव नंबर त्याचा प्रश्न त्या SMS पाठवा आणि तो SMS त्यांना पाठवला आहे हे शेतकऱ्यालाही कळवा, जेणेकरून शेतकरी पण साळवे साहेबांना डायरेक्ट संपर्क साधेल आणि त्यांच्या प्रश्नाचं निराकरण होईल. मित्रांनो यातून एक आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत होते, कारण सर्व माणूस सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही याची सर्वांना कल्पना असते. तुम्हाला एक उदाहरण देतो, मी फोन केला माझ्या घरचा नेटवर्क खराब झाल्यामुळे. कॉल सेंटरच्या माणसांनी मला विचारलं की तुम्ही कुठं राहता, म्हणलं पुण्यात राहतो. त्यांनी पुण्यातला पत्ता विचारला, म्हणजे मी दिल्लीतून बोलतो आहे, 5 मिनिटात तुम्हाला माझ्या माणसाचा मेसेज येईल. आणि मला त्या माणसाचं नाव आला, मेसेज आला, 5 मिनिटांचा फोनही आला. स्वाभाविक आहे त्या माणसाची कस्टमरची सेवा म्हणून मी तो इंटरनेट कट करणार होतो, त्याच्याऐवजी ते मी कंटिन्यू करण्याचा विचार केला. मित्र हा मोठा परिणाम होतो आपण सकारात्मक त्या प्रश्नांकडे बघितलं तर. त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देऊन झाल्यानंतर शेवटी सुद्धा आपण त्यांना विचारलं की अजूनही काही मदत हवी असेल तर सांगा, मी आपल्याला मदत करायला तयार आहे. आपल्याला एखादी गोष्ट माहिती नाही तर आय डोंट नो अशा प्रकारचं उत्तर मित्रांनो द्यायचं टाळा. हा चांगला संदेश जात नाही. मला माहिती नाही ह्याच्याऐवजी याबाबतची माहिती घेऊन मी आपल्याला संपर्क साधतो, हे सकारात्मक उत्तर द्यायचा प्रकार आहे. किंवा आपल्याला जी माहिती हवी आहे ती मिळवून मी आपल्याला पुन्हा संपर्क साधेन, आपला ईमेल ID द्या किंवा आपला फोन नंबर द्या, अशा प्रकारे बोलणं गरजेचं आहे. नकारात्मक प्रतिसाद किंवा हा माझ्याशी संबंधित विषय नाही आहे, दुसऱ्या माणसाला बोला,
तालुक्याचा नंबर हा आहे, जिल्ह्याचा नंबर हा आहे, अशा प्रकारे प्रतिसाद न देता आपण सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यकतेनुरूप तो प्रश्न जरी डायव्हर्ट करायचा म्हणलं तरी मी जसं मगाशी म्हणलं की साळव्यासाहेबांचं नाव सांगितलं, नंबर सांगितला तरी तो सकारात्मक संदेश जातो. कॉलरला होल्डवरती ठेवून, बोलणाऱ्या माणसाला होल्डवरती ठेवून दुसरंच काहीतरी काम करणं टाळा. आपला एखादा कलीग जर कॉल सेंटरचा ॲबसेंट असेल आणि आपल्याला डबन डोल डोन ड्युटी त्याची वेळ आली तर समोरच्या माणसाला क्रमानुसार उत्तर द्या. पहिल्या माणसाला हँग करून ठेवलं असेल त्याला जास्त तात्काळ शिकण्याची गरज नाही आहे, त्याला सांगा की दुसरा कॉल महत्त्वाचा आहे, त्याला उत्तर देऊन मी पुन्हा आपल्याशी बोलतो. फक्त पुन्हा आपल्याशी बोलतो हे सांगितल्यानंतर आपण आठवणींनी बोलणं हे आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे उत्तर देत असताना असे पॉज घेऊन आत्मविश्वास नसलेल्या प्रकारचे स्वर काढून प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करू नका. ज्यावेळेला आपण कॉल सेंटरला काम करताना एकाच वेळी दोन कॉल जर आले तर ते हँडल करण्यासाठी काय करायला पाहिजे? एखादी पॅरलल लाईन दुसरी सतत वाजते आहे तर त्याही माणसाला फोन नाही उचलला तर प्रतिसाद चांगलाच मिळत नाही असं समज होईल. त्यासाठी पहिल्या ज्याचा कॉल सुरू आहे त्याला सांगा की दुसरा एक कॉल येतोय, आपण सर 2 मिनिटं थांबता का, मी त्यांची काय समस्या आहे बघतो आणि आपल्याला पुन्हा बोलतो. दुसरा फोन उचलून त्याची काय अडचणी लक्षात घ्या आणि सांगा, त्याला अवगत करा की मी दुसऱ्या कॉलवर बोलतोय, तो जास्त महत्त्वाचा आहे, साहेब तुमचा नंबर घ्या, मी आपल्याला 2 मिनिटात कॉल करतो. जेणेकरून दोन्ही माणसांना आत्मविश्वास निर्माण होईल आणि कोणालाही होल्डवर ठेवलं जाणार नाही. ही सर्व कार्यवाही करत असताना आपण नम्रतेने केली पाहिजे, पोलाइटली केली पाहिजे, जेणेकरून एखाद्या माणसाला आपल्या कॉलला इग्नोर करण्याची भावना होणार नाही. आणि एक कॉल संपल्यानंतर दुसरा जो कॉल आपण घेतला होता त्या माणसाला स्वतःहून कॉल करून संपर्क साधा आणि क्षमा मागा की साहेब दुसरा कॉल सुरू असल्यामुळे मी आपल्या कॉलला तत्काळ प्रतिसाद देऊ शकलो नाही, तर त्याची मी माफी मागतो. आता आपलं काय म्हणणं आहे ते सांगा. त्याचप्रमाणे कॉल संपल्यानंतर प्रत्येक कॉलच्यावरती बोलणारी जी व्यक्ती असेल त्याचे आभार माना. अजून काही माहिती आवश्यक आहे का याची चौकशी करा. आणि ज्याचा कॉल आपण सेकंड नंबरला उचलला होता त्याची कॉलच्या शेवटी माफी मागा की आपल्याला होल्डवर ठेवलं, अशा अशा कारणामुळे ठरवून आपल्या कल्पना मी दिली आहे, तर त्यासाठी मी आपली आपला वेळ जो वाया गेला त्यावर आपली क्षमा मागतो. कॉल सेंटरच्या अनुषंगाने काही व्हॉइसच्या टिप्स आहेत की आपला बोलण्याचा आवाज किंवा टोन किंवा कसा असावा. आपला टोन हा असा एकसंध एकाच पट्टीमध्ये एकाच पिचमध्ये असा नसावा, थोडासा खाली व उंच नीच असा, म्हणजे उच्च नीच म्हणजे आवाजाची मी म्हणतो पट्टी या असावं, थोडासा ऐकायला छान वाटलं पाहिजे. मग आपण जे रेडिओ जॉकी बघतो हे रेडिओ जॉकी हे त्यांच्या व्हॉइसचं मॉड्युलेशन सारखं करत असतात. व्हॉइस मॉड्युलेशन असं करतात कारण की रेडिओ जॉकीचं रेडिओच्या माध्यमातून हजारो लोक लाखो लोक ते ऐकत असतात, तर त्यांना ते ऐकत राहावं तसं वाटावं यासाठी ते व्हॉइस टोन व्हेरिएशन असतं. मित्रांनो आपल्यालाही जमेल त्यावेळेला प्रयत्नपूर्वक टोन व्हेरिएशन करायचा प्रयत्न करा. मात्र टोन व्हेरिएशन करताना आपण समोरच्याची मस्करी करतोय असं वाटणार नाही याचा प्रयत्न करा. महत्त्वाच्या शब्दांवरती भर द्या. प्रत्येक बोलताना योग्य ठिकाणी पॉज घ्या, थोडं थांबा, जेणेकरून आघाडी सुरू असं वाटणार नाही आणि आपण संपर्क साधतोय हे लक्षात येईल. आणि त्याच्यामुळे आपला जो कस्टमर आहे त्याचं अटेन्शन दूर जाणार नाही. एखादा कस्टमर अतिशय रागाने बोलतोय असे अनुभव आपल्याला कॉल सेंटरवरती काम करणाऱ्या लोकांना अनेक वेळा येतात. त्याचं ASAP त्याचं थोडक्यात हल्ली असं म्हणतात ॲज सून ॲज पॉसिबल हे टेक्निक आहे, त्याचा राग कमी करण्याचं टेक्निक आहे. आता ज्यावेळेस तो माणूस रागाने बोलत असतो त्यावेळेला पहिले त्याचं म्हणणं ऐकून घ्या. त्याला ज्या काही कारणामुळे राग आला असेल तो तुमच्याशी व्यक्तिगत रागात बोलत नाही आहे, त्याला कुठलं तरी काहीतरी अनुभव आहे त्यामुळे तो तुमच्या रागाने बोलतोय. तर त्याची जी काही भावना असेल ती खरी असेल खोटी असेल हे आपण मनात अनालाइज करायची गरज नाही, पण त्याला जर राग आला आणि तो रागाने बोलतोय तर अशा माणसाला पहिल्यांदा तुम्हाला राग आला असेल तर माफ करा अशा प्रकारे सांगून सुरुवात करा, जेणेकरून त्याचा राग
राधकाची इंटेन्सिटी कमी व्हायला मदत होईल. आणि त्यांनी त्याची भावना व्यक्त केल्यानंतर आपण सांगू शकतो की साहेब तुम्हाला जे ज्यामुळे राग आला असं तर काही कदाचित घडलं असेल किंवा गैरसमज झाला असेल, मी त्याबद्दल माफी मागतो. हे रागाची इंटेन्सिटी कमी करून तो माणूस संवादाच्या मूडमध्ये येण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यातलं काही तथ्य असेल किंवा तथ्य नसेल सर समजा तरी तुमची जी काही अडचण आहे त्याच्यावरती मार्ग काढायचा आपण निश्चित प्रयत्न करू, अशा प्रकारच्या माणसाला सिंपथी दाखवा. जर काही खरोखरच त्यांनी सांगितलं असं घडलं असेल तर त्याची 100% जबाबदारी स्वीकारा आणि त्याबद्दल उपाययोजना करू किंवा त्या उपाययोजना करण्याबद्दल मी प्रयत्न करतो अशा प्रकारे त्याला ग्वाही द्या. त्याचप्रमाणे मी आपली अडचण सोडवण्यासाठीच साहेब इथे बसलो आहे, त्यामुळे आपण आपली अडचण मांडण्यात काही गैर नाही आहे. मला तुमचा राग अजिबात येतं कारण नाही. आपला राग जर शांत झाला असेल तर मी सांगतो की मी आपल्यास नक्की मदत करणार आहे. अशा प्रकारे जर भाषा वापरली तर आपला स्वभावाचा कल आणि खात्याचा विचाराचा कल हा त्या माणसाला समजतो आणि त्याचा राग बऱ्याच प्रमाणात शांत होण्यासाठी मदत होते. त्याची खात्याबद्दलची भावनासुद्धा जी असेल ती सुधारण्यास मदत होते. आता ज्यावेळेस तर रागाच्या भरात काहीतरी बोलतोय त्यावेळेस त्याचं बोलणं इंटरप्शन न करता ऐकून घ्या, त्याचे मुद्दे लिहून घ्या, आपण स्वतः शांत राहा. एक लक्षात घ्या, जो कोण तुमच्याशी बोलतोय हा तुमच्याशी वैयक्तिक काही तुमचा बांधाला बांध लागून आहे किंवा व्यक्तिगत भांडण आहे कौटुंबिक वाद यासाठी करत नाही आहे. तो तुम्हाला फोनवर खात्याचा प्रतिनिधी म्हणून कस्टमर कॉल सेंटरला फोन करतो आहे, त्यामुळे तुमचा वैयक्तिक त्याचा वाद आहे अशी भावना मनात ठेवू नका. आणि त्याचा राग क्षमण्यासाठी त्याला माहिती देऊन त्याला पुढील माहिती हवी आहे का याचं आश्वासन द्या, जेणेकरून अशा प्रकारच्या संवाद आपल्याला पुढे नेता येतील. कुठल्याही कॉलच्या शेवटी कॉल समराईज करणं आवश्यक आहे की साहेब तुमचा कॉल तुम्ही या पर्पजसाठी केला होता, मी आपल्याला अशी अशी माहिती दिली, या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर मी संबंधांना देताना त्या निरोप पोचवतो. अजून आपल्याला काही माहिती हवी का आणि आपण म्हणलेले मुद्दे जे आहेत हे आपल्या या चर्चेतनं पूर्ण झाले का असं मला वाटतं. आपलं काही अजून म्हणणं सांगा, म्हणजे आपण समराईज करणं गरजेचं आहे. आणि हे समराईज करत असताना कोणती ॲक्शन आपण घेणार आहोत हे त्याला सांगत असताना शक्यतो ज्याचा फोन आहे त्याचा नावाचा वापर करा. नावाचा उल्लेख करण्यामुळे माणसाचं 1-to-1 इंटरपर्सनल रिलेशन सुधारतं आणि त्यामुळे माणसाला आपल्याबद्दल एक आपुलकी वाटते. अजून कुठली माहिती हवी आहे का हे सगळं झाल्यानंतर आपण त्या माणसाला थँक्यू गुड बाय म्हणणे गरजेचं आहे. आणि शक्यतो आपण फोन खाली ठेवणं हे चांगलं लक्षण नाही. ज्यांनी फोन केला आहे त्या कस्टमरनी फोन खाली ठेवल्यानंतर आपला फोन खाली ठेवा. मित्रांनो, हे मॅनर्सचा भाग असतो. हे रिपोर्ट रायटिंग ह्याच्यामध्ये फारसं जास्त जाणार नाही मी, फक्त रिपोर्ट रायटिंगच्या माध्यमातून काय असतं हे कम्युनिकेशन स्किल आहे, ज्याच्यातून परमनंट रेकॉर्ड तयार होतं, त्याचे काही गुणदोष असतात. आता आपण केलेले कम्युनिकेशन इफेक्टिव्ह झाले का नाही, आपला जो कस्टमर आहे हा हॅपी झाला का नाही हे तपासण्याची गरज असते. म्हणजे आपण जे काही टार्गेट आहे ते हिट केलं का नाही हे पाहणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला कम्युनिकेशनमधले असलेल्या उणीवा आहेत त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं नाही नैराश्य येतं किंवा गोंधळ संभ्रम तयार होतो. कारण की संभाषण जर स्पेसिफिक टू द पॉईंट नसेल तर समोरच्या माणसाला कन्फ्युजन किंवा नैराश्य संभ्रम किंवा नैराश्यानं स्वाभाविक असतं. त्यामुळे समोरचा माणूस हा प्रभावित झाला आहे का संभ्रमावस्थेत गेला आहे याच्यावरती कम्युनिकेशन आपलं प्रॉपर झालं का नाही अवलंबून आहे. हे योग करण्यासाठी अतिशय स्पष्ट अत्यंत थोडक्यात आणि मुद्देसूद बोलणं गरजेचं आहे. हे बोलून झाल्यानंतर समोरच्या माणसाला ते समजलं का नाही यासाठी काही प्रश्न विचारून किंवा प्रोबिंग करून खात्री करणं आवश्यक आहे. योग्य ठिकाणी पॉज घेणं किंवा विश्राम घेणं हे गरजेचं आहे. फार अवघड शब्दाचा जड शब्द संग्रह न वापरता समोरच्या माणसाला प्रश्नी पडते अशी भाषा वापरणं गरजेचं आहे. आणि संभाषणाच्या शेवटी त्याचा समारोप
त्या माणसाला त्याची शांती करणे कोत होईल अशा प्रकारे करणं ही आवश्यकता आहे. आपण एका माणसाशी संपर्क साधत असताना इतरांशी संपर्क साधून मोबाईलशी खेळत असून कुठंतरी गेम चालू आहे, कुठं मेसेजिंग चालू आहे, कुठं ईमेल येतो आहे, अशा प्रकारे कार्यवाही करू नये. जेणेकरून त्याचा परिणाम हा संभाषणाच्या किंवा संप्रेषणाच्या दर्जावरती विपरीत होतो. एखाद्या कस्टमरला कॉल सेंटरमध्ये माणूस कमी नसल्यामुळे किंवा आपल्याला ॲट अ टाईम कॉल आल्यामुळे वेटिंग राहायला लागलं असेल तर त्या माणसाची माफी मागणं हे संयुक्त ठरतं. कुठल्याही माणसाला आपण आपल्याच अनुभवातनं तपासून त्याच्याबद्दल मत बनवणं हे एक संप्रेषण मध्ये असलेला अडथळा आहे. अशा प्रकारे कोणाच्याबद्दल ॲझम्प्शन करून मते मांडू नका, समोरच्या माणसाला बोलताना डिस्टर्ब करू नका. त्याचप्रमाणे चांगले शब्द वापरा, जसे की आय येस, ओके आय सी, आय विल सी, ओके आय आय अंडरस्टँड, दिस विल, हे जे शब्द आहेत की ओके मला ठीक आहे, मला लक्षात आलं, ओके मी प्रयत्न करतो, मी पाहतो, हां किंवा मला अशा माझ्या मी समजून घेतो, प्रयत्न करतो, अशा प्रकारची भाषा वापरली तर समोरच्या माणसाला आपल्याबद्दलचं एक प्रकारचं आत्मीयता निर्माण होईल. मित्रांनो, मी संभाषण कौशल्य यातला तज्ज्ञ माणूस नाही, फक्त मला एक खात्यातील रिटायर अधिकारी आणि ज्यांनी यात क्षेत्रात काम केले त्यासाठी संयोजकांनी बोलवलं होतं की मी मला माहिती देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद, आपण शांतपणे ऐकून घेतलं. मित्रांनो, शांतपणे ऐकून घेणं ही संभाषणाची संभाषण कौशल्याची एक महत्त्वाची कला आहे आणि ती तुमच्या सर्वांमध्ये आहे हे या प्रेझेंटेशनमधून माझ्या लक्षात आलं. त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. शंका यायच्या का? कोणाला काही शंका असल्या विचारू शकता. आता हे काही स्किल असल्यामुळे स्किल मध्ये शंकांचं काही कारण नाही. शंका असतील तर आपण स्वतः सुधारा विचारू शकता. कॉल सेंटरवर काम करत असताना अनेक वेगवेगळे अनुभवही येत असतात. नुसत्या शंकाच असावेत असं काही नाही, परंतु काही अनुभवही आपल्याला बरंच त्या कॉल सेंटरवरचं शिकून जातं. विषय आपला नसतो, दुसऱ्या डिपार्टमेंटचाही असू शकतो कधी कधी, किंवा इम्प्रॅक्टिकल विषय असतात. अशा विषयाचे काही तुमचे अनुभव असतील, त्याबद्दल काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही आत्ता इथं क्लिअर करून घ्या. आता सुनील जो मुद्दा म्हणला त्याच्या अनुषंगाने मी आता एक रिटायर्ड अधिकारी असल्यामुळे आपल्याला फक्त एक कल्पना मांडू शकतो. त्या कल्पनेची अंमलबजावणी करण्याबद्दलचा विचार खात्यांमध्ये योग्य स्तरावरती झाला तर बरं होईल. आपलं खातं हे खूप मोठं आहे, त्यामुळे एका व्यक्तीला संपूर्ण खातं लक्षात येईल अशी खात्री नाही. आणि प्रत्येक खात्यामध्ये आपल्या खात्याचे जे विभाग आहेत, प्रत्येक विभागामध्ये काही तज्ज्ञ लोक आहेत, त्या विषयामधले तज्ज्ञ आहेत. कदाचित असा प्रसंग असेल तर त्या कॉल सेंटरवरती प्रत्येक विषयाचे वेगवेगळे माणसं ठेवले, कारण एकाच माणसाकडे सगळ्या नोट्स दिल्या तर त्या बघून उत्तर देता येत नाही. त्याच्याऐवजी एक सॉइल कंडिशनचा माणूस, एक एक्सटेन्शनचा माणूस, एक क्वालिटी कंट्रोलचा माणूस, एक अजून कुठला माणूस असे जर ठेवले तर तो त्या माणसाला सांगू शकतो की याचं उत्तर तुम्हाला हे देऊ संबंधित देऊ शकतील आणि त्यातून बऱ्याच अंशी त्या प्रश्नाचं उत्तर त्या माणसाला समाधानकारक मिळू शकतं. नंबर दोन, काही प्रश्न हे राज्यस्तरावरचे नसून जिल्हास्तरावरचे असतात. तर जिल्हास्तरावरती जर आपल्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी दिली असेल तर आपण त्या माणसाला जोडून देऊ शकतो. जसे मी तुम्हाला सांगितले की माझं घरचं ज्यावेळेस नेटवर्क खराब झालं त्यावेळेस पाचव्या मिनिटाला मला फोन आला, हा लोकल माणसाचा आला आणि तो दहाव्या मिनिटाला माणूस माझ्या घरी आला होता, परंतु माझा कॉल दिल्लीला गेला होता. सिमिलरली जर स्थानिक स्तरावरचा प्रश्न असेल तर त्याचं राज्यस्तरावरती उत्तर देण्याला अडचणी असतील तर स्थानिक स्तराच्या माणसाचे नंबर्स आणि तो माणूस विषय डील करतो हे तर माहिती असेल तर त्याला इमिजिएट कम्युनिकेशन करणे साधणं शक्य होईल. मला वाटतं अशा प्रकारे थोडे विषय निहा तीन चार लोक जर नेमले तर बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर देणं हे सोपं होईल. हे माझी वैयक्तिक भावना आहे. याच्याबद्दल धोरणात्मक निर्णय हा खात्याने त्यांच्या स्तरावर घ्यायचा आहे, त्याच्याबद्दल मला काही बोलता येत नाही. हा, कोणाला काही अजून शंका असेल तर विचारू शकता. नाव सांगा फक्त आधी आपलं, अनम्यूट करा काही प्रश्न असतील तर.
बोला तुम्हाला काय बोलायचं, तुम्हाला काय बोलायचं नाही दिसत विचारून. सर्वजण उपस्थित आहेत ना, पण का लॉग इन करून निघून गेलेत कुठं? उपस्थित आहेत आहेत. धन्यवाद धन्यवाद. पण काही तुम्हाला तुमची आवडते ते सुद्धा शेअर करायला हरकत नाही. आपले काही अनुभव असतील ना कॉल सेंटरवर काम करताना आलेले, शेतकऱ्यांशी झालेलं संभाषण, ते पण शेअर करा. त्याबद्दल इतरांना काही माहिती मिळू शकते. हॅलो हॅलो, बोला बोला. गोरे बोलतोय, कृषी गणना, कृषी पर्यवेक्षक. बोला बोला. हा, मी आता कॉल सेंटरवर काम करत असताना तिथं वेगवेगळे प्रश्न येतात काही काही, ते आम्हाला इमिजिएट संबंधित शाखेशी संपर्क साधून ते सांगणं शक्य होत नाही. तर मग आम्ही अशा वेळी मग तिथल्या TO किंवा SEO कार्यालयाशी संपर्क साधून तिथल्या अधिकाऱ्यांकडनं तुमचे निवारण करण्यास सांगतो. मग हे योग्य आहे काय? किंवा सबसिडीचा प्रश्न असेल तर जिल्हा परिषदच्या ADO शी संपर्क साधण्यास सांगतो. अशा वेळी काय करावं? आम्ही सध्या एवढं हे करतो. आपल्याला काय वाटतं की एक शेतकरी म्हणून आपण जर आपला विचार केला, आपण काय करायचं? आपल्याला खुर्ची बदलायची. आपण कॉल सेंटरला बसलो असं न समजतं आपणही शेतकरी आहोत. आणि आपल्याला आपणच आपल्याला संपर्क साधला आहे, तर आपल्याला साधारणपणे उत्तर काय अपेक्षित असत? उत्तर असं अपेक्षित असत, काही प्रश्न शेतकरी फार वेडेवाकडे विचारतात. मग आपल्याला अशा वेळी तिथल्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधणे हेच योग्य असं आम्हाला वाटतं. बरोबर आहे, तुमचं म्हणणं मत तुमचं मला मान्य आहे, परंतु तुम्ही त्याला फक्त त्या माणसाला संपर्क साधणे एवढं न सांगता त्या माणसाचा नंबर, त्या माणसाचं नाव आणि शक्य असेल तर ईमेल ID हा घेऊन ज्याला संपर्क साधायला सांगितलं आहे त्याला SMS करणं, आणि त्याला SMS केला आहे त्या शेतकऱ्याला कळवणं हे महत्वाचं आहे. दुसऱ्याला संपर्क साधायला सांगता येत गैर नाहीये, पण त्याला कॉल सेंटरवरती रिसेंट काय टेलिफोन नंबर किंवा तिथल्या TO चे नंबर हे जुने आहेत काही काही, ते दिले तर त्यांना लागत नाहीत ते, त्याच्यामुळे नवीन लिस्ट आहे तिथे. ही गंभीर चूक आहे, करण्याच्या अध्यायावत ही फार गंभीर चूक आहे. आपल्याकडचे असलेले नंबर लागत नाहीत किंवा अपडेट केले नसतील तर ते आपल्या कार्यालयाने सुधारणा करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण नसलेले अस्तित्वात नसलेले नंबर दिले तर आपण खात्याची प्रतिमा खराब करतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे नंबर अपडेट करणं हे आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही, आपल्याच कार्यालयात करावं लागेल. आणि ज्याचा नंबर दिला आहे त्यांनी त्याला प्रतिसाद देणं अपेक्षित आहे, त्यासाठी त्या माणसाला SMS पाठवणे आणि शेतकऱ्यालाही त्या माणसाचा नंबर आणि नाव देणे, जेणेकरून त्यांचा थेट संपर्क होऊन प्रश्न मिटू शकतो. फक्त नंबर सांगण्यामध्ये गैर नाही आहे, पण नंबर सांगितल्यानंतर तो चुकीचा नंबर आहे, तो माणूस उचलतच नाही आहे, तो रिटायर झाला आहे, त्याची बदली झाली आहे, असे ही घटना घडू नये. ही घटना घडू नये. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे सर. थँक्यू. धन्यवाद सर, तुम्ही अगदी प्रातिनिधिक प्रश्न विचारला. तिथं काम ज्यांनी केलंय त्यांना असे बरेच अनुभव येतात, परंतु शक्यतो काम करत असताना अपडेटेड, तिथे काम करत असताना अपडेटेड मोबाईल नंबर किंवा विद्यापीठाची डायरी किंवा शेतकरी मासिकाचे अंक हे आता ऑनलाईनही हे असतात. तिथे तुम्ही ओपन केले आणि संबंधित विषयांना जर तिथल्या तिथं थोडस हाताळलं तर एकदम व्यवस्थित राहतं. आणि शक्यतो लोकांशी बोलताना कॉर्डियल आणि त्यांचे शंका निरसन तिथल्या तिथे होईल असं पाहावं. शक्यतो काही काही अगदीच नाईलाज असतो ज्या गोष्टी असतात की सबसिडीचा प्रश्न आहे किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑफिसच्या विषयी काही तक्रारी असतात किंवा काही अनुदान मिळालं नसतं, तर अशा वेळी अशा ऑफिसांना कॉल करून म्हणण्यापेक्षा त्यांचा नंबर देऊन किंवा त्यांच्याशी संपर्क करून त्यांचा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा. अजून कोणतरी राव साहेब, विकास पाटील साहेब जॉईन झालेले आहेत सर. नमस्ते. हा एक मिनिट, विकास पाटील साहेब आता जॉईन झालेत आणि त्यांना त्यांचं आपल्याला म्हणणं ऐकून घ्यायचंय, त्यांचं मार्गदर्शन ऐकून घ्यायचंय, त्यामुळे आपण प्रश्न काही